Good morning, everyone. So this is first session for the Angular 14. Today we are going to learn how we can create a new front-end application by using the Angular framework. So first of all, we'll see the introduction part of the Angular. What are all things we can do with the Angular? What will be the syllabus? How to set up the Angular in our local machine? How to create a Hello World program? And then further, we will start learning one by one topics. Okay. So this is just a introduction of the Angular. तुमच्या माहितीसाठी की अँगुलर काय असतं. सो अँगुलर इज वन ऑफ द फ्रंट एंड डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. सो यू ऑलरेडी हर्ड अबाउट व्हेरियस फ्रेमवर्क्स लाईक रिॲक्ट, अँगुलर, फ्रेमवर्क 7. सो दीज आर दी फ्रेमवर्क ऑफ द फ्रंट एंड डेव्हलपमेंट. वॉट इज फ्रंट एंड? फ्रंट एंड इज नथिंग बट द यू आय डेव्हलपमेंट. ओके. सो लेट्स से वी आर गोइंग टू डेव्हलप वन ऑफ द वेबसाईट ऑर वेब ॲप्लिकेशन. देन वॉट युअर यू विल सी ऑन द ब्राउझर दॅट विल बी युअर यू आय. अँड दॅट यू आय वी कॅन इम्प्लिमेंट बाय युझिंग द अँगुलर ऑर रिॲक्ट. ओके. सो अँगुलर इज डेव्हलप्ड बाय गुगल, वेर ॲज रिॲक्ट इज डेव्हलप्ड बाय फेसबुक. ओके. फेसबुकचा जो यू आय असेल, facebook.com जर तुम्ही लॅपटॉपवरती ओपन केला, तिथे ओपन केल्यानंतर जो तुम्हाला यू आय दिसतो, दॅट इज डेव्हलप्ड इन रिॲक्ट ओनली. ओके. मग फेसबुकने आपल्याला काय केलंय, त्यांचा ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी स्वतःचं फ्रेमवर्क बनवलं, अँड दॅट फ्रेमवर्क त्यांनी ओपन सोर्स मार्केटमध्ये रिलीज करून दिलं, अँड त्याला आपण रिॲक्ट जे एस असं म्हणतो. ओके. रिॲक्ट जे एस इज अ लायब्ररी, दॅट इज नॉट अ फ्रेमवर्क. ओके. वेर ॲज अँगुलर इज अ फ्रेमवर्क. असं का म्हणतोय आपण? बिकॉज अँगुलर इज हॅव्हिंग इट्स ओन आर्किटेक्चर. ओके. त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा आहेत की दॅट इज नॉट ओनली द लायब्ररी बट ऑल्सो होल फ्रेमवर्क ऑफ द यू आय डेव्हलपमेंट. वेर ॲज रिॲक्ट इज जस्ट अ लायब्ररी. ओके. रिॲक्टमध्ये काय करू शकतो आपण? सगळ्या गोष्टी करू शकतो ज्या फ्रंट एंड डेव्हलपमेंटसाठी लागतात, बट त्याला ते खूप लाईटवेट असतं आणि त्याची एक लायब्ररी जसं आपण ॲड करतो, त्यानुसार रिॲक्ट आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये ॲड करून त्याच्यावरती काम करू शकतो. ठीक आहे. नाव अँगुलरचा मेन पर्पज काय असतो? वाय वी शुड गो फॉर द अँगुलर? वाय वी शुड नॉट यूज जेक्युरी अँड जावास्क्रिप्ट? ओके. आतापर्यंत आपण जेक्युरी अँड जावास्क्रिप्ट पण बघितलं. बाय युजिंग द जेक्युरी अँड जावास्क्रिप्ट we can also create we can also perform some client side operations. Okay. जसं की मला एखादा API कॉल करायचा आहे, किंवा DOM मध्ये जाऊन एखादा बटन ऍड करायचं असेल, बटनला रिमूव्ह करायचं असेल, टेक्स्ट बॉक्स मधली व्हॅल्यू गेट करायची असेल, या सगळ्या गोष्टी आपण jQuery JavaScript थ्रू करू शकतो. सो वाय वी शुड लर्न अँगुलर? असं काय नवीन असेल त्याच्यामध्ये? तर अँगुलर मध्ये अँगुलर काय इंट्रोड्यूस झालं, तर त्याचा सगळ्यात मेन पर्पज होता सिंगल पेज ऍप्लिकेशन. ओके. वॉट इज सिंगल पेज? So single page means let's say we are having one SaaS based application like Gmail, Yahoo Mail, Outlook Mail. Okay. तर ह्या ईमेलच्या ज्यावेळेस आपण एका सेक्शन वरून दुसऱ्या सेक्शन वरती जम्प करतो, जसं की इनबॉक्स वरून सेंट मध्ये गेलो, ड्राफ्ट मध्ये गेलो, त्यावेळेस तुम्ही नोटीस केलं असेल की तुमचं ब्राउझरचं पेज हे रिफ्रेश होत नाही. ओके. सो इट मीन्स दॅट इज सिंगल पेज ॲप्लिकेशन. आय मीन इट विल ओनली लोड वन्स, अँड देन वन्स इट इज लोडेड इन युअर ब्राउझर, देन इट विल नेवर गोनर load again. It will you can just navigate between any of the page from that application, but you won't see the loading into the title bar. Jase ki baga apan let's say ekadi website open karuya, google.com. theek hai. Tar ya tikan jar apan kai search kela ki अँगुलर सी एल आय किंवा अँड्रॉइड, या ठिकाणी लोडिंग दिसते. याला क्लिक केलं बघा, इथे लोड होते. या पेज मध्ये आलो, इकडे क्लिक केलं, हे बघा लोड झालं. परत इथून दुसऱ्या पेजला क्लिक केलं, या ठिकाणी लोड झालं. सो दिस इज नॉट अ सिंगल पेज ऍप्लिकेशन. ओके. दिस इज मल्टी पेज ऍप्लिकेशन, अँड एव्हरी क्लिक, एव्हरी नेव्हिगेशन, इट विल जस्ट लोड द न्यू पेज इन द ब्राउझर. ओके. बट बाय युझिंग द अँगुलर वी कॅन क्रिएट अ सिंगल पेज ऍप्लिकेशन. सो लेट मी ओपन द सिंगल पेज एक्झाम्पल. Let's open angular.io. Okay. एक वेबसाईट आहे, या वेबसाईटला आपण गेल्यानंतर दिस इज युअर सिंगल पेज ऍप्लिकेशन. हाऊ वी कॅन डिटरमाइन वेदर इट इज सिंगल पेज ऑर नॉट? इफ यू जस्ट नेव्हिगेट बिटवीन द पेजेस, लाईक इफ आय क्लिक ऑन द फीचर, रिफ्रेश झालं का इथं, या ठिकाणी बघा. ओके. इफ आय नेव्हिगेट टू द डॉक्स, रिफ्रेश झालं का? नाही. बट स्टील वी गॉट अ न्यू चेंजेस. ओके. स्टील वी गॉट अ न्यू पेज. आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती नेव्हिगेट करतोय आणि आपल्याला नवीन पेजचे कंटेंट सुद्धा रिप्लेस झालेले दिसत आहेत, बट इट विल नॉट रिलोड द होल ऍप्लिकेशन अगेन. सो दॅट इज वाय
वी नीड द अँगुलर. ओके, हा एक तुम्हाला एक ऍडव्हान्टेज आहे अँगुलरचा. इफ यू यूज द अँगुलर देन इट विल नॉट रिलोड द होल पेज अगेन अँड अगेन ऑन एव्हरी पेज रिफ्रेश और ऑन एव्हरी नेव्हिगेशन फ्रॉम वन पेज टू अनदर पेज. बट इफ यू आर हॅव्हिंग मल्टीपेज ऍप्लिकेशन यू कॅन सी द रिलोड ऑफ एव्हरी नेव्हिगेशन. ओके, सो हे एक महत्वाचं फीचर आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यू मध्ये पण विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज द मेन बेनिफिट ऑफ युझिंग द अँगुलर ओव्हर द जावास्क्रिप्ट अँड जेक्युरी. सो दिस विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट, तर हे सांगायचं. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं अगोदर की अँगुलर इज डेव्हलप बाय गुगल. ओके, जसं फेसबुक जे आहे सॉरी रिॲक्ट जे आहे ते फेसबुकने बनवले, वेरियस अँगुलर इज क्रिएटेड और डेव्हलप बाय गुगल. ओके, अँड महत्वाची गोष्ट म्हणजे दिस इज ओपन सोर्स लायब्ररी, ओपन सोर्स फ्रेमवर्क. याच्यासाठी आपल्याला काही पैसे पे करायची गरज नाही. ओके, ओपन सोर्स म्हणजे काय की एनी वन कॅन यूज इट विदाउट पेईंग फॉर इट. ओके, आपल्याला त्यासाठी काही पैसे भरायची गरज नाहीये. स्टील वी कॅन जस्ट यूज दॅट. आपल्याला इवन अँगुलरचा ज्यांनी ते फ्रेमवर्क बनवले त्याचा पूर्ण जो महत्व जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो. ओके, सो दिस इज टोटली ओपन सोर्स. अँड देन इन ऑर्डर टू ऍड अ न्यू पॅकेजेस, थर्ड पार्टी लायब्ररीज, वी कॅन यूज NPM. ओके, नोड पॅकेज मॅनेजर. NPMचा फुल फॉर्म काय? नोड पॅकेज मॅनेजर. त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो की थर्ड पार्टी लायब्ररीज आपल्या प्रोजेक्टमध्ये ऍड करू शकतो. तुम्ही म्हणणार की सर थर्ड पार्टी लायब्ररीची काय गरज आहे? लेट से असे काही गोष्टी असतात की ज्या रियुजेबल असतात, परत परत आपल्याला लिहाव्या लागतात. देन अशा बऱ्याच लायब्ररी आपल्याला प्री रेडीली अवेलेबल असतात. जसं की तुम्हाला एखादी XML फाईल वाचायची असेल, JSON किंवा व्हिडिओ किंवा इमेज फाईल रीड करायची असेल, त्याच्यातले बाईट्स काढायचे असतील, तर ह्या अशा ज्या काही गोष्टी असतात की डेव्हलपमेंटमध्ये नेहमी लागतात. So in that case, you will have a readily available libraries in the market. That those libraries will be also open source. Okay. Mag jar open source library aplyala readily available asil, then don't need to spend our time to recreate of that library in our project. You can just add that by using the NPM. Okay. NuGet package manager, your node package manager. Pude ahe command line interface. Okay. What is CLI? CLI manje command line interface. By using the CLI, you can just perform your various commands in order to maintain your Angular application. Okay, Angular application la maintain karayche asel, jase ki ekada application tumhala create karayche ahe kiwa ekada component create karayche ahe, ekada package add karayche ahe, te sarv tumhi command line karu shakta. Command line mhanje kay? To simple ya black screen madhe apan je kaam karto, that is your command line. Okay, CMD, command line application. So by using the CLI we can perform various queries, various commands we can run from here, and accordingly our application will be get developed or get maintained. Okay, this is just a little bit introduction about Angular. Why should we go for Angular over the plain HTML, CSS, JavaScript and jQuery? Tar ya kai goshti ahet. Ajun dusri chuk aplya kadun kay hoi shakte if you are using jQuery and JavaScript? Ashi hoi shakte ki as per our knowledge only we will develop our own architecture. Okay, तुम्ही असं नोटीस केलं असेल की वाईल लर्निंग द जावास्क्रिप्ट वी वर नॉट डिस्कस अबाउट एनी आर्किटेक्चर और एनी पॅटर्न, डिझाईन पॅटर्न. का? कारण की ते आपल्याला कोर आहे. कोर म्हणजे की त्याच्या कन्सेप्ट आपण समजून घेतल्या, बट एखाद्या ॲप्लिकेशन बनवण्यासाठी त्याचं फोल्डर स्ट्रक्चर काय असेल किंवा काय काय गोष्टी आपल्याला मेंटेन कराव्या लागतील, त्याचं आर्किटेक्चर कसं असलं पाहिजे, हे आपण डिस्कसच नाही केलं. का? कारण की दॅट इज कोर लँग्वेज अँड यू कॅन क्रिएट युअर ओन आर्किटेक्चर बाय युझिंग द जावास्क्रिप्ट अँड जेक्वेरी. बट इन द अँगुलर दे ऑलरेडी हॅव क्रिएटेड अ व्हेरी गुड आर्किटेक्चर फॉर अस, वी नीड टू जस्ट फॉलो इट. ओके, त्यांनी ऑलरेडी आपल्याला चांगल्या प्रकारचं आर्किटेक्चर बनवून दिलेलं आहे, आपल्याला ते आर्किटेक्चर फॉलो करायचंय. उद्या आपल्या कंपनीमध्ये आपण जर कंपनी सोडली, स्विच केला, आपल्या जागेवर दुसरा डेव्हलपर आला आणि जर त्याला अँगुलर माहिती असेल, तर ऑब्व्हियसली जे अगोदर आर्किटेक्चर तुम्ही बनवलं होतं, जे आर्किटेक्चर तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही फॉलो करतायत, सेम आर्किटेक्चर त्याला सुद्धा माहिती असेल, बिकॉज ही इज ऑल्सो अँगुलर डेव्हलपर. सो दॅट्स वाय दीज फ्रेमवर्क्स आर मोर प्रेफरेबल दॅन रेग्युलर जावास्क्रिप्ट अँड जेक्युरी कोड, बिकॉज जेक्युरी अँड जावास्क्रिप्टमध्ये तुम्ही तुमच्या नॉलेजनुसार स्वतःचं आर्किटेक्चर बनवतात, आणि जर नवीन डेव्हलपर आला तर त्याला समजायला अवघड होतं. ओके, त्याच्यामुळे हे सेंट्रलाइज असं एक आर्किटेक्चर आहे की जे सर्व डेव्हलपर्सला माहिती असतं, आणि जर तुम्ही हेच आर्किटेक्चर प्रॉपर फॉलो केलं, देन ऑब्विसली इवन दो यू स्विच युअर करंट कंपनी, अनदर डेव्हलपर विल कम अँड इट विल बी इझी फॉर हिम टू अंडरस्टँड द एक्झिस्टिंग कोड.
and start the development very quickly. Okay, so this is introduction about Angular. तुमच्या मनात असा पण प्रश्न पडला असेल, सर अँग्युलर मी बऱ्याच वेळेस नाव ऐकलंय, अँग्युलर जे एस पण ऐकलं, सो व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन बोथ? ओके, सो सगळ्यात अगोदर आत्ता जे काही मार्केटमध्ये आहे, द लेटेस्ट व्हर्जन ऑफ अँग्युलर इज अँग्युलर 14. ओके, आणि सगळ्यात अगोदर ज्यावेळेस गुगलने अँग्युलर इंट्रोड्यूस केलं होतं, त्यावेळेस ते अँग्युलर जे एस अशी एक लायब्ररी इंट्रोड्यूस केली होती, अँग्युलर फ्रेमवर्क नाही. ओके, सो अँग्युलर जे एस वॉज अ लायब्ररी. So, by using the AngularJS, we can still develop the single page applications. But after that library, Google has created its own framework having almost Google has rewritten the version of the Angular. I mean, rewritten the library and created the own framework. Okay, so this is no longer library now. This is the framework. Okay, and aplyala ithun pude jar koni vicharla ki tumhala kontha framework yetha front end AngularJS sangaycha nahi. ऑलवेज सांगायचं की आय कॅन वर्क विथ अँग्युलर, नॉट अँग्युलर जेस. ओके, अँग्युलर जेस हे डेप्रिकेटेड झालंय असं आपण म्हणू शकतो. इथून पुढे कोणतेच नवीन प्रोजेक्ट अँग्युलर जेसमध्ये बनणार नाहीत, कारण की आपल्याला त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं इम्प्रुवमेंट्स आपल्याला अँग्युलरमध्ये मिळतात. दॅट्स वाय ऑलवेज हुएव्हर इज गोइंग टू क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट विथ द अँग्युलर, ही विल डेफिनेटली चूज द अँग्युलर ओनली, नॉट द अँग्युलर जेस, बिकॉज अँग्युलर जेस वॉज अ इनिशियल व्हर्जन ऑफ अँग्युलर विच इज ऑलमोस्ट डेप्रिकेटेड. Okay, if we are having some existing project which is running AngularJS, in that case you may need to work with AngularJS as well, but that is just a support for existing project. But if you are going to create a new project, obviously we'll prefer the Angular only. त्याच्यामुळे AngularJS म्हणायचंच नसतं, सांगायचं की मी अँग्युलर मध्ये काम करतो. ओके, जसं मी अगोदर सांगितलं बघा, या ठिकाणी 3 पॉईंट लिहिलेले आहेत की AngularJS इज अ ओल्डेस्ट व्हर्जन, नॉट इन यूज नाव बिकॉज दॅट वॉज द फर्स्ट व्हर्जन. आता 14 व्हर्जन आले, विचार करा आपण 14 वेळेस त्याचे मेजर व्हर्जन आले. सो द 14 वेळेस मेजर व्हर्जन आले असतील तर वाय वी शुड गो फॉर फर्स्ट व्हर्जन? ओके, त्यामुळे ऑलवेज प्रिफर द लेटेस्ट व्हर्जन ऑफ द अँग्युलर. डोंट से अँग्युलर जेएस, इट इज अँग्युलर नाउ. ओके ओके, तुम्ही तुम्हाला असाही क्वेश्चन पडेल की सर 14 का, मला जर 12 येत असेल तर, 10 येत असेल तर, 9 येत असेल तर अँग्युलरचं व्हर्जन. So what will be the benefit of using 14? If I directly learn 14, what about the older version then? जर आपल्या एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जॉब करायला लागले आणि त्या कंपनीमध्ये 14 नसेल, 9 असेल किंवा 12 असेल, सो इन दॅट केस वॉट विल बी द प्रॉब्लेम? काय गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतील की आपण डायरेक्ट 14 शिकलो सर मला 9 ला काम जमेल का? ऑब्व्हियसली जमेल, बिकॉज दीज वर्जन्स आर नॉट like as I mentioned earlier, AngularJS and Angular, almost 99% Google has rewritten that library and come up with the new version, that is Angular 2, right? Now after the Angular 2, they have just improved the performance of Angular, they haven't changed or rewritten the Angular again. Okay, tumcha jar code 9 madhe asel kiwa 12 madhe asel tari tumche je coding standard astat Angular che te change zalele nahiyet. Okay, just improvement zale ki you can improvise your code if you are using the latest version of the Angular. Okay, so don't worry about it. Even though you know about the Angular 14, you can still work with any version of the Angular than js, Angular js. Okay, so I have already added some more points, like everything is not new. Okay, only few improvements are included in the latest version, but you can still, it is still backward compatible with any of the version of the Angular. So even though you read, right, you know the Angular 14, you can still work with any of the version. There are new features are added. New features are added means what? Old features are already be there. So old plus new. So you are more, you are having advantages if you are learning the latest Angular version, because you will still learn the old versions, old features as well as new features. There are some bug fixes which we don't need to care about because we just need to follow the coding standard. And every time Google will come up with some more improvements or bug fixes. Then speed and improvements, mostly whatever features we are having in any of the Angular version, everything is same. Okay, so don't worry, sir, मी जर 14 शिकलो तर मला 9 मध्ये काम मिळालं तर मी काय करायचं, किंवा मला 2 मध्ये काम मिळालं तर काय करायचं, डोंट वरी. जे तुम्हाला 14 मध्ये शिकायला मिळते त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी जुन्या व्हर्जन मध्ये होत्या, बट 14 मध्ये अजून काही गोष्टी ऍड झाल्या. This is just add-on.
and will be beneficial. This will be our syllabus for Angular. Okay, Angular मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. फर्स्ट ऑफ ऑल लाईक विल सी हाऊ टू इन्स्टॉल द लेटेस्ट व्हर्जन ऑफ द अँगुलर. इवन वी विल ऑल्सो सी हाऊ टू इन्स्टॉल द स्पेसिफिक व्हर्जन ऑफ द अँगुलर. देन हाऊ टू सेट अप द अँगुलर प्रोजेक्ट ऑन युअर ओन लोकल मशीन. ओके, देन विल सी वॉट आर ऑल फोल्डर्स वी विल गेट रेडिली, लाईक प्री डिफाइंड फोल्डर स्ट्रक्चर ऑफ द अँगुलर आर्किटेक्चर. देन वी विल ऑल्सो सी वॉट इज the use of each and every folder, what is the use of each and every file into the structure, folder structure. Then we'll see some basic programs or basic, let's say, functionality of the Angular. We will create some hello world application. We'll try to communicate with the TS file and HTML file. We'll try to design the existing page by using the existing folder. Then we can also implement the MVC architecture in Angular. Okay, Angular does not need, we don't need to add our own any of the architecture. But if you are familiar with MVC, then we can also follow this architecture while working with the Angular application. Then we'll see some advanced things about Angular. We'll see the routings. Okay, we can change the URL pattern. If someone change the URL, then our page should be directly jumped to that last visited page. Or we should be able to jump to directly on that component. Okay, we'll also see the routing and how to call APIs from Angular pages. That we'll also need to learn. Then forms. Let's say we are having one of the form, like आपण already बघितलेलं आहे की jQuery मध्ये आपल्याकडे CRUD operations आहेत. त्याच्यामध्ये एक form आपण table मध्ये data टाकला, table मधून तो delete केला, edit केला, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. Same आपण will try to learn in Angular as well. And then finally interview questions. So this will be our syllabus. I will just try to like provide some interview questions after completing the each and every point. So you don't need to like worry about what are all interview questions on the Angular. We will parallelly, let's say we have completed this one. Parallelly, we will see some interview questions on this topic. So learning plus preparation for the interview will continue, see in the Angular syllabus. So now this is the introduction. By using this, we can just set up the Angular in our project. Okay. आता इथपर्यंत मला सांगा की अँगुलर बद्दल मी जे काही इंट्रोडक्शन दिलं, तुम्हाला काही क्वेश्चन आहेत का? जर असतील तर सांगा, अदरवाइज मग आपण इथून पुढे प्रॅक्टिकल बघणार आहोत की हाऊ टू सेट अप अँगुलर इन अवर सिस्टम. हॅलो सर, बोला सर. ते सिंगल पेज आणि मल्टी पेज, सिंगल पेज रिफ्रेश होत नाही, तर त्याचा क्लायंटला काय फायदा? परफॉर्मन्स, जसं की सिंगल पेज ऍप्लिकेशन जे असतं त्याला क्लिक केल्याबरोबर बघा नवीन पेज किती मिनिटात लोड होतं. बघा या ठिकाणी मी क्लिक केलं, लगेच लोड झालं. राईट, क्लायंटला फायदा असा असतो की आपण HTTP प्रोटोकॉल वापरतो. ज्यावेळेस आपण एखादी वेबसाईट वरती कोणतीही वेबसाईट व्हिजिट करत असतो, ब्राउझर विल यूज HTTP प्रोटोकॉल इन ऑर्डर टू कम्युनिकेट विथ द सर्व्हर. लेट्स से वी हॅव वन ऍप्लिकेशन विथ 10 पेजेस. ओके, तर सगळ्यात अगोदर होम पेज लोड होतं. होम पेज लोड झाल्यानंतर ज्यावेळेस मी दुसऱ्या पेजला जाणार अबाउट असला, लेट्स से त्यावेळेस आपण सर्व्हरला जातोय, सर्व्हरला सांगतो की प्लीज प्रोव्हाइड मी द डिटेल्स अबाउट अस पेज. ओके, मग सर्व्हरला रिक्वेस्ट करतो, मग सर्व्हर काय करणार की एक अबाउट असं पेज घेणार आणि आपल्याला देणार आणि मग ते आपण ब्राउझरमध्ये दाखवणार. म्हणजे काय, इच अँड एव्हरी नेव्हिगेशन वी आर बॉदरिंग सर्व्हर फॉर अ न्यू चेंजेस ऑर न्यू पेजेस. ओके, आपण काय करतो, सर्व्हरला त्रास देतो की बाबा मला नवीन पेज दे. मग सर्व्हर काय करणार, तिकडे जाणार, त्याच्या फोल्डर स्ट्रक्चरमध्ये नवीन पेज आपल्याला देणार आणि मग ते आपण ब्राउझरमध्ये दाखवणार. ओके, पण अँगुलरमध्ये कसं असतं की जेव्हा आपण पेज इनिशियली लोड करतो त्याच वेळेस हे सर्वच्या सर्व पेजेस ब्राउझरच्या कस्टमरच्या ब्राउझर मध्ये रेंडर होऊन जातात बट विजिबल नसतात. ओके, मग आपण होम पेज जर ओपन केलं आणि होम पेज वरून जर मी अबाउट असला गेलो, देन इट विल नॉट मेक एनी कॉल टू द सर्व्हर. ओके, हा वेगळा कॉल करणार नाहीये सर्व्हरला पुढचं पेज घेण्यासाठी. त्याच्याकडे ऑलरेडी ते पेज लोडेड आहे ब्राउझरच्या कॅश मध्ये. ओके, आपल्याला फक्त काय करायचं, ते पेज हाईड किंवा शो करायचं. ओके, सो दॅट्स वाय इट विल बी अ मोर परफॉर्मंट दॅन the regular pages.
ओके. आणि एमव्हीसी म्हणजे सर? एमव्हीसी चा फुल फॉर्म आहे मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. ओके, हा एक डिझाईन पॅटर्न आहे, फ्रेमवर्क आहे. ओके, सो वी विल ट्राय टू सेट द एमव्हीसी पॅटर्न इन अँग्युलर ऍप्लिकेशन व्हाइल वर्किंग विथ द अँग्युलर ऍप्लिकेशन. ओके, हे आपण नंतर बघणार आहोत. मी सांगेल तुम्हाला एमव्हीसी कसं युज करायचं, अँग्युलर गरज आहे का, जर एमव्हीसी युज केले तर काय फायदे असतील, एमव्हीसी नाही युज केले तर काय फायदे असतील. ओके, तो एक पॅटर्न आहे फक्त. जर इफ यू आर फॉलोइंग एमव्हीसी पॅटर्न, जसं मी अगोदरच म्हटलं की जर दुसरा डेव्हलपर असेल त्याचा अँग्युलर विथ एमव्हीसी जमत असेल, देन ही डोंट नीड टू यू डोंट नीड टू लाईक एक्सप्लेन इच अँड एव्हरीथिंग टू हिम. त्याला ऑलरेडी अवेअर आहे की तू कोणता पॅटर्न फॉलो करत होतास आणि सेम पॅटर्न तो सुद्धा फॉलो करू शकतो. ओके, ठीक आहे, चालेल. नाऊ लेट्स सेटअप द अँग्युलर इन अवर प्रोजेक्ट इन अवर लोकल सिस्टीम. सगळ्यात अगोदर बघा, इन ऑर्डर टू सेटअप द अँग्युलर, मेक शुअर की तुमच्याकडे नोट जेएस हे इन्स्टॉल आहे. ओके, मग नोट जेएस काय असतं की एक असं सर्व्हर असतं की ते आपल्याला अँग्युलरचं ऍप्लिकेशन रन करण्यासाठी मदत. ओके, देन अँग्युलरच्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला काही पॅकेजेस वगैरे इन्स्टॉल करायचे असेल तर ते त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करतं. ओके, जसं मी आपण आय आय सर्व्हर बघितलं असेल, आय आय सर्व्हर आठवत आहे? ठीक आहे, आय एस नसेल आठवत, बट तुम्हाला क्रोम सर्व्हर आठवत असेल. क्रोममध्ये आपण एक आपलं स्वतःचं सर्व्हर क्रिएट केलं, त्याला पोर्ट नंबर दिला होता 8807. ओके, आणि त्या पोर्ट नंबरच्या आत आपल्याला आपलं ऍप्लिकेशन रन करावं लागत होतं. अँड वी डीड दिस प्रोसेस मॅन्युअली, आपण हे सर्व हाताने मॅन्युअली केलं होतं, राईट? बट इफ यू आर हॅव्हिंग अ नोड जेएस, ओके, तर त्या नोड जेएस आपल्याला काय करतं की हे सर्व ऑटोमॅटिक सेटअप करून देतं. यू जस्ट नीड टू रन वन कमांड अँड दॅट विल host your application on one of the port and you can visit that application by using your browser by putting the port number. Okay, tar apan by using the node.js ata ya sagya goshti kasha karnar baka. Sagat agodar you will need to install node.js. So first of all go to the node.js.org, sorry, node.js.org ya website la jayche. Ithe gelya nantar tumhala ek latest version ahe ani he lts ahe. ओके, मग तुम्ही याच्यापैकी कोणते एक व्हर्जन घ्या. ओके, व्हर्जन घेतल्यानंतर त्याला डाउनलोड करा. माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड असेल. ओके, डाउनलोड केल्यानंतर जायचं डाउनलोड फोल्डरमध्ये, त्या ठिकाणी डबल क्लिक करा. ओके, डबल क्लिक केल्यानंतर क्लिक ऑन द नेक्स्ट बटन. आता जर तुमच्याकडे इन्स्टॉल नसेल देन यू विल सी दिस स्क्रीन डायरेक्टली. ओके, बट माझ्याकडे इन्स्टॉल आहे म्हणून मला ही ॲडिशनल स्क्रीन दिसते. सो डोंट वरी अबाउट दिस, यू विल सी दिस स्क्रीन देन क्लिक ऑन द नेक्स्ट. डोंट चेक दिस बॉक्स, क्लिक ऑन द नेक्स्ट अँड चेंज चेंज इन युअर केस इट विल बी फिनिश. ओके, सो वन्स यू सेटअप डन विथ युअर नोट जेएस इन्स्टॉलेशन, जस्ट चेक इफ दॅट इज करेक्टली इन्स्टॉल ऑर नॉट. ओके, तुमच्या पी सी मध्ये नोट जेएस प्रॉपरली इन्स्टॉल झाला आहे किंवा नाही हे व्हेरीफाय करा. मग तुम्ही म्हणा की सर ते कसं व्हेरीफाय करायचं, सिम्पल सी एम डी सर्च करा. सर्च मध्ये सी एम डी. ओके, सी एम डी सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय नोड मायनस व्ही. ओके, नोड मायनस व्ही टाकल्यानंतर तुम्हाला नोट जेएसचं असं व्हर्जन दिसेल, व्हर्जन 18.12 जे आपण आता डाउनलोड केलं होतं, दिसतंय हे वाला. मग हे व्हर्जन जर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल इट मीन्स तुमच्या पी सी मध्ये नोड जेएस हे प्रॉपरली इन्स्टॉल झालेलं आहे. ओके, नाव यू विल नीड टू गो टू द नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप काय असेल की अँग्युलर सी एल आय तुम्हाला इन्स्टॉल करावं. व्हॉट इज अँग्युलर सी एल आय? बाय युझिंग द अँग्युलर सी एल आय वी कॅन क्रिएट अँग्युलर ऍप्लिकेशन, वी कॅन क्रिएट व्हेरियस कॉम्पोनंट्स विथ द हेल्प ऑफ नोड जेएस, वी कॅन ऍड सम नुगेट पॅकेजेस. तर त्याच्यासाठी तुम्हाला अँग्युलर सी एल आय टाकावं लागेल. मग अँग्युलर सी एल आय टाकण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जावं लागेल angular.io या वेबसाईटला. ओके, इथं फक्त माहिती घेण्यासाठी जायचं आपल्याला, बाकी इथे कसं इन्स्टॉल करायचं बाय युझिंग द कमांड प्रॉम्प्ट मी तुम्हाला पुढे सांगतोच. सो फर्स्ट ऑफ ऑल यू विल नीड टू गो टू दिस angular.io वेबसाईट. इथे गेल्यानंतर तुम्ही अँग्युलर बद्दल काही माहिती असेल, काही ॲडिशनल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल, इथं जा. इथं डॉक्युमेंटेशनमध्ये ते कसं वापरायचं ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, बट आपल्याला काय करायचं आहे, अँग्युलर डाउनलोड करायचं आणि इन्स्टॉल करायचं. या ठिकाणी सी एल आय पुट कर, सी एल आय. ओके, एंटर. सी एल आय पुट केल्यानंतर अगेन ते डॉक्युमेंटेशनच्या आतच आलं,
but it will provide us some instructions or help how to install the Angular in your system. So this will be your initial command in order to install the Angular in your PC. Okay, मग काय करायचं आपल्याला npm install then g means globally. Okay, and what you want to install? I want to install the angular cli. Okay, so this command you will need to run here. या ठिकाणी तुम्ही म्हणणार की सर आता ठीक आहे मी cmd ओपन केला. कसं ओपन करतो आपण? कमांड प्रॉम्प्ट या ठिकाणी जायचं, cmd एंटर. cmd ओपन केल्यानंतर याचा डिफॉल्ट फोल्डर काय आहे? c users आणि यूजर नेम. मग जर मी या ठिकाणी ही कमांड फायर केली, कोणती कमांड? npm install angular cli. ही कमांड जर मी या ठिकाणी अशी फायर केली, देन तुमचं अझम्पशन असं आहे की ही कमांड या फोल्डरच्या आत इन्स्टॉल होणार. जे काही इन्स्टॉल होणार ते या फोल्डरच्या आत इन्स्टॉल होणार. अँड दॅट इज ट्रू बिकॉज वी आर फायरिंग दिस कमांड अंडर दिस फोल्डर नेम, राईट? बट इफ यू नोटीस दिस वन, ओके, दिस इज द फिल्टर. या फिल्टरचा यूज करून त्या कमांडमध्ये आपण असं फिल्टर टाकलं, minus g means global. जर तुम्ही हा फिल्टर काढला तर ऑब्व्हियसली हा त्या ठिकाणी जाऊन इन्स्टॉल होणार. बट इफ यू पुट g हिअर, सो दिस विल इन्स्टॉल ग्लोबली. म्हणजे काय? त्याचं एक गॅक म्हणून असतं, ग्लोबल असेंब्ली कॅसे. त्या ग्लोबल असेंब्ली कॅशमध्ये जाऊन ते इन्स्टॉल करणार. अँड यू कॅन ॲक्सेस दॅट इन एनी ऑफ द फोल्डर. सो यू कॅन क्रिएट द अँग्युलर, यू कॅन ॲक्सेस दिस अँग्युलर सी एल आय इन एनी ऑफ द फोल्डर जस्ट बिकॉज ऑफ दिस मायनस जी. ओके, या ठिकाणी मायनस जी करा. केल्यानंतर या ठिकाणी व्हायचं एंटर. ठीक आहे, एंटर केल्यानंतर थोडा वेळ घेईल. वेळ गेल्यानंतर ते पूर्ण अँग्युलर आपल्या पी सीमध्ये इन्स्टॉल करतो. अँग्युलर इन्स्टॉल करतो म्हणजे काय? यू आर नाव इलिजिबल टू यूज अँग्युलर कमांड्स, अँग्युलर सी एल आय कमांड्स. ओके, तर अँग्युलर सी एल आय म्हणजे बाय युजिंग द अँग्युलर सी एल आय कमांड्स वी कॅन क्रिएट द ऍप्लिकेशन, वी कॅन क्रिएट द कंपोनंट्स. ओके, आपण या सगळ्या ज्या गोष्टी आपण करणार आहोत अँग्युलरच्या कमांडने, त्याच्यासाठी तुम्हाला हे इन्स्टॉल करणं खूप गरजेचं आहे. ओके, सो मेक शुअर यू हॅव इन्स्टॉल नोड जे एस फर्स्ट, देन यू हॅव इन्स्टॉल अँग्युलर सी एल. ओके, नाव once you done with that you are eligible to create application and create some components in it. Okay, so wait for it. Okay, ya thikane baka angular cli majhyakade install zalele aahe. Majhyakade khup lavkar zala, tyacha karan asa aahe ki it was already installed in my pc. Okay, but in your case it will take some time. Now I wanted to just verify whether that is properly installed or not. आपल्याकडे अँग्युलर हे इन्स्टॉल झालेलं आहे किंवा नाही हे मला बघायचंय. सो वॉट आय विल डू, आय विल जस्ट पुट एनजी वर्जन. ओके, तुम्हाला या ठिकाणी दिसेल अँग्युलर सी एल आय अँड देन त्याचं वर्जन आहे 14. दिसतंय? सो वी हॅव सक्सेसफुली इन्स्टॉल नोट जे एस नाव ऍज ऑफ नाव, अँड देन वी हॅव सक्सेसफुली इन्स्टॉल अँग्युलर सी एल आय विथ द लेटेस्ट वर्जन. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आपण इथपर्यंत बघितल्या. नाव वी आर गोइंग टू क्रिएट अवर फर्स्ट ॲप्लिकेशन. ओके, सो फर्स्ट ॲप्लिकेशन काय असेल आपलं? लेट्स से आय वॉन्टेड टू क्रिएट माय ॲप्लिकेशन इन दिस फोल्डर. इफ आय गो टू द सी ड्राईव्ह, आय डोंट हॅव ड्री सी ड्राईव्ह, देन या ठिकाणी अँगुलर नावाचा एक फोल्डर आहे. फोल्डरच्या आत मला या ठिकाणी ऍप्लिकेशन क्रिएट करायचं. आपल्याला काय करायचं आता? एक वी वॉन्टेड टू क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट इन अँग्युलर. ओके, फ्रंट एंड डेव्हलपमेंट करण्यासाठी एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जस्ट क्रिएट अ न्यू ऍप्लिकेशन हिअर, राईट क्लिक न्यू फोल्डर. त्या फोल्डरला नाव द्या अँग्युलर डेमो. ओके, या नावाचं आपल्याला एक ऍप्लिकेशन बनवायचं. नाव गो इनसाइड टू दिस फोल्डर. ओके, या ठिकाणी आपलं नवीन ऍप्लिकेशन क्रिएट झालं पाहिजे. अशी कमांड आपल्याला रन करायची. सो फर्स्ट ऑफ ऑल जस्ट कॉपी दिस पाथ, गो हिअर सी डी अँड दॅट पाथ. ओके, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता की कमांड प्रॉपमध्ये एका पाथवरून दुसऱ्या पाथमध्ये जंप करू शकतात. किंवा अजून सोपी तुम्हाला पद्धत सांगतो, सरळ जायचं या ठिकाणी ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन रन करायचं असेल, क्रिएट करायचं असेल, त्या फोल्डरच्या आत जा. इथं गेल्यानंतर ऍड्रेस बारला क्लिक करा अँड देन टाईप सी एम डी. बघा, एक नवीन कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल विथ दॅट पाथ. ओके, असं सुद्धा तुम्ही करू शकता. ओके, हा पाथ आल्यानंतर यू विल नीड टू जस्ट फायर दिस कमांड एनजी
न्यू, ऍप्लिकेशनचं नाव काय असलं पाहिजे? मला ऍप्लिकेशनचं नाव द्यायचं आहे अँग्युलर डेमो. ओके, जस्ट क्लिक ऑन एंटर. एंटर केल्यानंतर तो तुम्हाला काही ऑप्शन्स विचारेल की आय एम गोइंग टू क्रिएट अ न्यू ऍप्लिकेशन, डू यू वॉन्ट मी टू क्रिएट अ राऊटिंग, प्री डिफाईन्ड राऊटिंग एज वेल? नो, आय डोंट वॉन्ट ऍट दिस मोमेंट. देन हा आपल्याला काय सांगतोय की सीएसएस तुम्ही कोणत्या प्रकारचं व्हर्जन यूज करणार आहात, येस सीएसएस करणार आहात की सिम्पल सीएसएस करणार. सो दिस टाइम वी विल जस्ट चूज द सिम्पल सीएसएस. बघा, डाऊन एरो जर केला, डाऊन एरो मध्ये काय करू शकता तुम्ही, एका व्हर्जनवरून दुसऱ्या व्हर्जनवरती जम्प करू शकतात. आय वॉन्ट टू चूज द सीएसएस. ओके, मग हे सीएसएस आपल्याला घ्यायचंय, करा एंटर. दॅट्स इट. आता हा काय करेल, आपल्यासाठी एक नवीन ब्रँड न्यू ऍप्लिकेशन क्रिएट करून देईल अँगुलरचं. वी कॅन जस्ट फॉलो दॅट पॅटर्न अँड विल क्रिएट अवर ओन फ्रंट एंड. ओके, आपल्याला एक असं समजा की एक टेम्पलेट देणार. ओके, समजा एखादं आपण फ्रंट एंडचं ऍप्लिकेशन बनवत असतो, एखादं यू आय बनवत असतो, बऱ्याच वेळेस वेळ कमी असतो, तर आपण काय करतो, एक टेम्पलेट घेऊन टाकतो. कुठेतरी इंटरनेटला सर्च करणार HTML5 टेम्पलेट, टेम्पलेट घेतो, म्हणजे आपलं सीएसएसचं काम असतं, HTMLचं काम असतं, राईट? आणि मग तिथून पुढे आपण आपलं त्या टेम्पलेटला कन्वर्ट करून घेतो आपल्या ऍप्लिकेशनमध्ये, किंवा तिथून पुढे आपण त्या टेम्पलेटचे रूल्स असतात ते फॉलो करतो वाईल डेव्हलपिंग अवर ओन ऍप्लिकेशन. सेम कन्सेप्ट आहे. या कमांड रन केल्यामुळे याने काय केलं, आपल्याला एक टेम्पलेट देऊन टाकलं अँगुलरचं. याच्यामध्ये तुमचं जे के जावास्क्रिप्टचे रेफरन्सेस असतील, बेसिक बूटस्ट्रॅपच्या फाईल्स असतील, अँगुलरचं मटेरियल UI असेल, ते ऑटोमॅटिक आपल्याला मिळून जाईल बाय डिफॉल्ट. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपले नवीन नवीन कंपोनंट्स आणि पेजेस ऍड करत जायचे. अँड देन सो एक बेस क्रिएट झालेला आहे, आपल्याला बेस क्रिएट करायची गरज नाही आहे. ओके, सो इट विल जस्ट प्रोव्हाइड अस अ बेस, वी नीड टू यूज दॅट बेस फॉर डेव्हलपिंग द फर्दर पेजेस. जस्ट वेट फॉर इट. हॅलो सर. बोला उमेश. सर ते आपल्या त्याच फाईल मध्ये आपल्या बूटस्ट्रॅपचे सीएसएस वगैरे, CDN वगैरे असतील त्या फाईल मध्ये ना, म्हणजे अटॅच असतील त्याच्यात. या आता ज्यावेळेस आपण अँगुलर क्रिएट करतोय, तर एका बेसिक ऍप्लिकेशन साठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात की रेफरन्सेस किंवा एक्सटर्नल फाईल्स, त्या आपल्याला मिळून जातात. ओके, तर आपल्या ऍडिशनली काही बूटस्ट्रॅप किंवा ऍडिशनली थर्ड पार्टी लायब्ररी टाकायची असेल, देन ते कसं टाकायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतो. वी कॅन इन्स्टॉल दॅट लायब्ररी. वन्स वी इन्स्टॉल दॅट विल ऑटोमॅटिकली गेट ऍडेड टू अवर ऍप्लिकेशन. ओके, पुढे आहे फोल्डर स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. नाव यू कॅन सी वी हॅव सक्सेसफुली क्रिएटेड अ न्यू ऍप्लिकेशन. अँड इफ यू नोटीस या ठिकाणी त्याने गेट हा कीवर्ड मेन्शन केला. का मेन्शन केला असेल, कारण की ज्यावेळेस आपण एखादी लायब्ररी प्रोजेक्ट क्रिएट करतो, त्याचं सोर्स कंट्रोल ऑटोमॅटिकली आपल्याला प्रीडिफाईन्ड रेडीली अवेलेबल मिळतो. वी डोंट नीड टू सेटअप अ सोर्स कंट्रोल इन गिटहब. ओके, गिटहबमध्ये हा त्याचा ऍप्लिकेशन अगोदर टाकून ते चेकआउट करून देतो आपल्याला. ते कसं असतं सोर्स कंट्रोलमध्ये, आपला कोड कसा मॅनेज करायचा, चेक इन काय असतं, चेकआउट काय असतं, ते पुढे आपण बघणार आहोत. बट जस्ट मेक शुअर की ॲज ऑफ नाव वी डोंट नीड टू लाईक मेंटेन द वी डोंट नीड टू सेटअप द सोर्स कंट्रोल. ओके, आपल्याला प्री रेडीली ते अवेलेबल आहे अँगुलरमुळे. नाव आपल्याला चेक करायचं की ज्या फोल्डर मी सिलेक्ट केलं होतं त्या ठिकाणी माझा अँगुलरचा प्रोजेक्ट बनला आहे का. चेक करा, बघा आपण होतो या फोल्डरच्या आत. ओके, अँगुलर डेमो हे फोल्डर आपण सुद्धा बनवले. त्याच्यानंतर ह्याच्या आत गेल्यानंतर बघा, हे फोल्डर ऑटोमॅटिक बनले, आपण बनवलेलं नाही. जर तुम्ही या फोल्डरच्या आत जाणार, देन यू कॅन सी द होल स्ट्रक्चर ऑफ द ऍप्लिकेशन. सो दिस इज युअर अँगुलर प्रोजेक्ट. अँड हे जे काही स्ट्रक्चर आहे, मी वन बाय वन तुम्हाला फाईलचं इंट्रोडक्शन देतोच, बट वी डोंट नीड टू स्पेंड अवर ओन टाईम टू डिझाईन अवर ओन आर्किटेक्चर. हे आर्किटेक्चर हे प्रीडिफाईन्ड आहे. जो कोणी अँगुलर डेव्हलपर असेल त्याला ही इज ऑलरेडी वेल नोन अबाउट इट. त्याला ऑलरेडी माहिती आहे की हे फोल्डर स्ट्रक्चर काय असतं, त्याच्यामुळे डिपेंडन्सी नसेल तुमची. ओके, जर तुम्ही काही स्वतःचं स्ट्रक्चर बनवताय, सो दॅट विल बी नॉट डिपेंडंट ऑन यू. ओके, एनी वन कॅन वर्क विथ दॅट. सो दिस इज द प्रीडिफाईन्ड स्ट्रक्चर ऑफ द अँगुलर. आता हे ऍप्लिकेशन रन कसं करायचं? ओके, तुम्ही म्हणाल की सर आत्ता आपण ऍप्लिकेशन बनवलं डायरेक्ट रन का करायचं, कारण की जसं मी अगोदर सांगितलं, अँगुलर आपल्याला एक छोटंसं टेम्पलेट देतं की जे टेम्पलेटला फॉलो करून आपण आपले स्वतःचं ऍप्लिकेशन बनवू शकतो. मग मला रन करून फक्त बघायचं आहे की त्याचं टेम्पलेट कसं दिसतं. ओके, सो इन ऑर्डर टू रन युअर ऍप्लिकेशन यू विल नीड टू
add one command here, ng serve. ओके अशा पद्धतीने जर तुम्ही कमांड फायर केली तर काय होणार, स्पेलिंग चुकली का, हो सॉरी, अगोदर ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, अगोदर ते ऍप्लिकेशनच्या आत जा. आता कुठे आहोत आपण, अँग्युलर डेमो इथं आहोत बघा, अँग्युलरच्या आत अँग्युलर डेमो या फोल्डरवरती आपण आहोत. डायरेक्ट एनजी सर्चर म्हटलं तर रन होणार नाही, बिकॉज दिस इज नॉट अ रूट डिरेक्टरी. तुम्हाला मी हे सेशन चालू व्हायच्या अगोदर सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण एखादा वेब सर्व्हर सेट करत असतो तर वेब सर्व्हरला फक्त आणि फक्त या फाईलचा ऍक्सेस असतो ज्या फाईलचा फाईलपर्यंत आपण पाथ मेन्शन केलेला आहे, त्याच्या बाहेरचा ऍक्सेस त्याला नसतो. ओके, दॅट्स वाय दिस कमांड विल ओनली रन इनसाइड दिस फोल्डर, नॉट आउटसाइड दिस फोल्डर. ओके, सो दिस इज युअर रूट डिरेक्टरी. ओके, रूट डिरेक्टरी कशी ओळखणार, ज्या ठिकाणी तुमची पॅकेज डॉट जेसन असेल ही फाईल. ओके, तिथं पॅकेज डॉट जेसन असेल, समजून घ्यायचं की ही आपली एक रूट डिरेक्टरी आहे. ओके, पॅकेज डॉट जेसन किंवा अँग्युलर डॉट जेसन ही फाईल असेल तर दिस इज युअर रूट डिरेक्टरी. नाव यू वॉन्ट टू रन दिस प्रोजेक्ट इन युअर ब्राउझर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल दोन गोष्टी, याच्या आत जायचं आपल्याला अँग्युलर डेमोच्या. तर तुम्ही असं करू शकता, सी डी अँग्युलर डेमो एंटर गेली बरोबर त्या फोल्डरमध्ये, असं पण चालेल. किंवा सर हे क्लोज करा, इथं जायचं, याला म्हणायचं सी एम डी, डायरेक्ट तुम्ही त्या डिरेक्टरीवरती जंप करणार. सो जे वॉट एव्हर विल इज यू फॉर यू, जस्ट यूज दॅट अँड मेक शुअर यू आर नाव इन द रूट डिरेक्टरी. वन्स यू कम टू द रूट डिरेक्टरी, यू जस्ट नीड टू फायर दिस कमांड एन जी सर. ओके, ही कमांड फायर करा, एंटर करा, थोड्या वेळाने तुमचं सर्व्हर चालू होईल. सर्व्हर कोणतं सर्व्हर असतं याला, नो काय म्हणतो हा, वुड यू लाईक टू शेअर, नो. ओके, सर्व्हर चालू होतं म्हणजे काय, कोणतं सर्व्हर चालू होतं तर नोड. जर तुम्हाला आठवत असेल आपण सुरुवातीला नोड जे एस इन्स्टॉल केलं, सो नोड जे एस विल हेल्प अस टू होस्ट दिस ऍप्लिकेशन ऑन पर्टिक्युलर पोर्ट नंबर, अँड इफ यू व्हिजिट दॅट पोर्ट नंबर यू कॅन सी युअर आउटपुट इन द ब्राउझर. ओके, आता तो पोर्ट नंबर काय असेल, तर प्रत्येक अँग्युलर ऍप्लिकेशनचा एक डिफॉल्ट पोर्ट नंबर असतो. ओके, जर तुमच्याकडे एकच नोड जे एस असेल तर त्याचा डिफॉल्ट पोर्ट नंबर असतो तो म्हणजे हा लोकल होस्ट 4200, दिस इज युअर डिफॉल्ट पोर्ट नंबर. बट मग तुम्हाला इंटरव्ह्यूला असा पण क्वेश्चन येऊ शकतो, इज इट पॉसिबल टू होस्ट टू डिफरंट अँग्युलर ऍप्लिकेशन ऑन टू डिफरंट पोर्ट नंबर्स, और इज इट पॉसिबल टू इन्स्टॉल मल्टिपल नोड जे एस इन द सेम सिस्टीम. येस, इट इज पॉसिबल. ते कसं पॉसिबल आहे मी पुढे सांगतो, बट सध्या एवढं लक्षात घ्या, इफ यू रन युअर ऍप्लिकेशन दॅट ऍप्लिकेशन विल बी गेट्स होस्टेड ऑन दिस डिफॉल्ट पोर्ट नंबर, दॅट विल बी 4200. मग आता याला तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर काय टाकायचं, या ठिकाणी लोकल होस्ट 4200 एंटर, हे तुमचं ऍप्लिकेशन आहे. ओके, हे कोणतं ऍप्लिकेशन आहे, जे तुम्ही आत्ता क्रिएट केलं हे वालं, याच्यामध्ये जे काही कोड लिहिलेला असेल तो म्हणजे हा कोड आहे. समजलं इथपर्यंत? नाव दिस इज हाऊ वी कॅन सेटअप द अँग्युलर इन अवर सिस्टीम. विल नीड टू इन्स्टॉल नोड जे एस, विल नीड टू इन्स्टॉल अँग्युलर सी एल आय, देन विल नीड टू create a new application, then once we create the application we need to use the ng serve command in order to run that application. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का, अँग्युलर कसं सेटअप करायचं? इथून पुढे डेव्हलपमेंट चालू होईल. हा एक आपला इनिशियल फेज होता की हाऊ टू सेटअप अँग्युलर इन युअर लोकल सिस्टीम. नाव वी विल स्टार्ट द डेव्हलपमेंट फ्रॉम हियर. कोणाला काही अडचण असेल तर विचारा, सर काय काय गोष्टी आपण, काय काय स्टेप्स आपण फॉलो केल्या, तसे मी या पीपीटीमध्ये लिहून ठेवलेले आहेत की जेणेकरून मी फक्त तुम्हाला ही पीपीटीची लिंक पाठवेल, देन यू कॅन जस्ट फॉलो वन बाय वन. ओके, या ठिकाणी कमांड पण लिहून ठेवले तुमच्यासाठी बघा. डायरेक्ट आपल्याला ओपन करायचं असेल तर सीएमडी टाईप करायचं फोल्डर स्ट्रक्चरमध्ये, तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल. त्याच्यानंतर काय केलं बघा, सगळ्यात अगोदर नोड जे एस डाउनलोड केलं, इन्स्टॉल झालं का, येस नो, नोड डॉट मायनस पी आपल्याला इथं कळेल. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर अँग्युलर सी एल आय जायचं, इथे गेल्यानंतर ही कमांड रन करा, इन्स्टॉल झालंय का चेक करण्यासाठी तुम्ही एन जी व्हर्जन ही टाईप करा. त्याच्यानंतर हे दोघं जर प्रॉपर इन्स्टॉल झाले असतील देन यू कॅन क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट. प्रोजेक्ट क्रिएट करायच्या अगोदर तुम्ही फोल्डर डिसाईड करा, कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं किंवा क्रिएट करायचंय, देन ही कमांड त्या फोल्डरमध्ये जाऊन फायर करा बाय युजिंग द कमांड प्रॉम्प्ट. वन्स यू फायर दिस कमांड यू कॅन जस्ट, यू विल नीड टू गो इनसाइड दॅट प्रोजेक्ट. Once you go inside into that root directory,
you can find, you can fire ng serve. Once you fire this command, your application will be run here. Okay, ajun kai doubt asel to vichara, otherwise we will go further. हे प्रत्येकाला जमलंच पाहिजे, कारण की हे खूप महत्वाच्या गोष्टी असतात. एक जरी तुम्ही कमांड विसरले किंवा एक स्टेप जरी विसरले, देन ॲज अ अँगुलर डेव्हलपर इफ यू आर नॉट एबल टू क्रिएट अ न्यू ऍप्लिकेशन देन यू आर नॉट डेव्हलपर ऑफ अँगुलर. ओके, अँगुलर डेव्हलपर म्हणून तुम्हाला ॲटलीस्ट ऍप्लिकेशन तर क्रिएट करता आलं पाहिजे, सेटअप करता आलं पाहिजे. जर तुम्हाला नवीन लॅपटॉप दिला कंपनीमधून, त्याने सांगितलं की अँगुलर सेटअप करा, तर ते आपल्याला जमलं पाहिजे. ओके, सगळ्यात अगोदर अँगुलर सेटअप करण्यासाठी नोडजेस टाकणं गरजेचं आहे, त्याचं व्हर्जन चेक करून घ्या. त्याच्यानंतर अँगुलर सी एल आय टाकणं गरजेचं आहे, त्याचं व्हर्जन चेक करून घ्या. देन एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करा किंवा एक्झिस्टिंग प्रोजेक्टला चेकआउट करा. देन मेक शुअर की तुमचं ऍप्लिकेशन हे रन करता आलं पाहिजे. ओके, रन कधी पण ऍप्लिकेशन रन करायच्या अगोदर ओके npm इन्स्टॉल ही कमांड रन करायची. आता का करायची ते मी सांगतो तुम्हाला. फोल्डर स्ट्रक्चर शिकवत असताना सांगेल की वाय विल नीड टू fire the npm install command before running the new application, running the existing application. ते पुढे सांगतो, बट ती कमांड आपल्याला फायर करावी लागते अँड देन ng serve. ओके, आता इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय क्वेश्चन येऊ शकतात इन्स्टॉलेशन वरती. मी तुम्हाला आता बोलता बोलताच बोललो एक क्वेश्चन की हाउ टू इन्स्टॉल अ स्पेसिफिक व्हर्जन ऑफ अँगुलर. ओके, असा क्वेश्चन येऊ शकतो इन्स्टॉलेशन वरती, कारण की आता ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर आपण जाणार आहोत इंटरव्ह्यूसाठी, तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे तुमच्या अँगुलर वरतीच असणार. तुमचं लॉजिक वगैरे चेक करण्यासाठी तुम्हाला jQuery JavaScript वरती विचारू शकतात. डिझायनिंग पार्ट चेक करण्यासाठी तुम्हाला HTML CSS वरती विचारू शकतात. ओके, बट इव्हेंच्युअली यू विल हॅव टू वर्क ऑन अँगुलर ओनली, सो देअर मेन फोकस विल बी ऑन अँगुलर. सो तुम्हाला जर सेटअपवरती जर क्वेश्चन आलाच, तर पहिला क्वेश्चन येऊ शकतो की हाऊ टू इन्स्टॉल अ स्पेसिफिक व्हर्जन ऑफ अँगुलर, कारण की आपण ज्यावेळेस ही कमांड फायर केली npm इन्स्टॉल g फॉर ग्लोबल. ओके, कोणत्याही डिरेक्टरीमध्ये ही कमांड फायर करा की जाऊन ग्लोबलमध्ये ग्लोबल डिरेक्टरीमध्ये जाऊनच तो इन्स्टॉल करणार. दॅट विल बी अवर ग्लोबल असेंब्ली कॅशे. त्याच्यानंतर @angularclI. ओके, अँगुलर सी एल आय असं जर तुम्ही मेन्शन केलं, देन बाय डिफॉल्ट इट विल इन्स्टॉल अ लेटेस्ट व्हर्जन ऑफ अँगुलर. तुम्ही कसं व्हेरीफाय करू शकता लेटेस्ट व्हर्जन काय आहे? ओके, एनिवेज सरळ ही कमांड फायर करा. फायर केल्यानंतर इथं कमांड प्रॉम्प्ट मध्ये आपण व्हेरीफाय करू शकतो. सरळ जायचं या ठिकाणी cmd. ओके, या ठिकाणी माझं ng व्हर्जन. कमांड फायर केल्यानंतर तुम्हाला जे काही व्हर्जन तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे, ऑब्व्हियसली दॅट विल बी लेटेस्ट बिकॉज यू हॅवंट मेन्शन एनी व्हर्जन वाईल इन्स्टॉलिंग इट, अँड देन दिस विल बी युअर लेटेस्ट व्हर्जन ऑफ अँगुलर. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन जस्ट व्हेरीफाय द व्हर्जन. त्याच्यानंतर इफ यू वॉन्ट टू इन्स्टॉल अ स्पेसिफिक व्हर्जन, सेम कमांड असेल npm इन्स्टॉल ग्लोबल @angular/cli, बट त्याच्या पुढे cli च्या पुढे अजून एक @ द्यायचा आणि व्हर्जन मेन्शन करायचं. लेट्स से जसं की मला अँगुलरचं 12 व्हर्जन टाकायचं असेल. ओके, तर तुम्ही काय करू शकता अशी कमांड फायर करा npm इन्स्टॉल ग्लोबली angular/cli@12.0.0. ओके, अशी कमांड जर तुम्ही फायर केली, देन इट विल ओनली इन्स्टॉल द व्हर्जन 12 ऑफ द अँगुलर. इट विल नॉट इन्स्टॉल द लेटेस्ट व्हर्जन. बट इफ यू डोंट पुट एनी स्पेसिफिक व्हर्जन हियर, देन बाय डिफॉल्ट इट विल इन्स्टॉल द लेटेस्ट व्हर्जन ऑफ द अँगुलर. एवढं लक्षात ठेवा, कदाचित क्वेश्चन येऊ शकतो, तर एवढंच डोक्यात ठेवायचं आहे की @ करून सर व्हर्जन टाकायचं, दॅट्स इट. ओके, पुढचा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की इज इट पॉसिबल टू यूज टू नोड जेएस इन द सेम सिस्टम. येस, एक npm म्हणून असतं, npm नोड व्हर्जन मॅनेजर. ओके, बाय युझिंग दिस वी कॅन इन्स्टॉल मल्टिपल नोड इन टू युअर सेम सिस्टम अँड यू कॅन जस्ट चेंज द पोर्ट नंबर अँड रन द मल्टिपल अँग्युलर ऍप्लिकेशन इन द सेम एन्व्हायरमेंट. ओके,
So by using the NVM, yes, we can do that by using the NVM. By using the NVM, we can run the multiple Angular application in the same environment on the different port numbers. Okay, हे दोन questions कदाचित येऊ शकतात, लिहून ठेवायचे. ओके, किंवा राहू द्या, मी तुम्हाला पाठवतोच या सगळ्या गोष्टी. देन नेक्स्ट आहे बघा, वी हॅव क्रिएटेड अ न्यू ऍप्लिकेशन, नाव वी हॅव रन दॅट ऍप्लिकेशन, नाव वी वॉन्टेड टू मेक सम चेंजेस इन टू दॅट ऍप्लिकेशन. आपल्याला काय करायचंय, जे काही ऍप्लिकेशन आपण या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करून बघायचे. मग तुम्हाला पहिला प्रश्न पडेल सर, चेंजेस करण्यासाठी विच आय डी वी शुड प्रेफर. संदीप पाटील, काही क्वेश्चन आहेत का? सर एक क्वेश्चन होता, सीएमडी मधूनच आपण करू शकतो का म्हणजे इन्स्टॉल वगैरे, जसं आपण व्हीएल स्टुडिओ वापरतो तिथून करू शकत नाही का आपण इन्स्टॉल? आता अँगुलरला स्वतःचा आयडीई नाहीये, ठीक आहे, व्हिडिओ स्टुडिओ कोड मध्ये करू शकतो, बट अगेन कोड मध्ये सुद्धा तुम्हाला काय वापरावं लागतो, पॉवर शेल वापरावं लागतो इन ऑर्डर टू फायर सम कमांड. ओके, व्हिडिओ स्टुडिओ मध्ये आपल्याला पेड आयडीई आहे व्हिडिओ स्टुडिओ, की ज्याच्यामध्ये सगळं विझार्ड बेस सुद्धा आहे. आणि सेम जर व्हिज्युअल स्टुडिओ तुम्हाला वापरायचा नसेल, इफ यू डोंट वॉन्ट टू यूज द पेड आय डी, देन यू कॅन स्टील वर्क विथ द डॉट नेट विथ द हेल्प ऑफ व्हिज्युअल स्टुडिओ कोड, बट अगेन कोड विल नीड सम कमांड्स. ओके, आता आय डी काय असतं, इव्हेंच्युअली आय डी सुद्धा कमांडच रन करतं. म्हणजे व्हिज्युअल स्टुडिओ तुम्हाला दिसत असेल की मला एखादं नुकेट पॅकेज इन्स्टॉल करायचं, मग आपण व्हिज्युअल स्टुडिओमध्ये काय करतो, राईट क्लिक, मॅनेज नुकेट पॅकेज, नुकेट पॅकेजचं नाव सर्च करतो, इन्स्टॉल म्हणतो. हे झालं विझार्ड, राईट? बट हा जो युआय आहे हा आपल्याला व्हिज्युअल स्टुडिओने प्रोव्हाइड केला आणि त्याच्या बदल्यात आपल्याकडनं पैसे घेणार, बिकॉज दॅट इज अ पेड आय डी, आणि इंटरनली तो कमांडच रन करतो. ओके, इफ यू नो द कमांड यू डोंट हॅव टू पे फॉर इट. ओके, तर अँगुलर सीएलआय हे पूर्ण कमांड बेस आहे, आपल्याला सर्व कमांड माहिती असल्या पाहिजे. जर तुम्हाला माहिती असतील दॅट्स इट, दॅट्स वाय इट इज अ ओपन सोर्स. ओके, मग फक्त काही कमांड्स लक्षात ठेवायचे आहे की एखादा नवीन कंपोनेंट क्रिएट करायचा असेल, ऍप्लिकेशन क्रिएट करायचं असेल, पॅकेजेस इन्स्टॉल करायचे असेल, त्याची कमांड लक्षात ठेवा. ओके, आणि जास्त कमांड नाही आहेत, फक्त लक्षात ठेवायच्या आहेत, लिहून ठेवायच्या आहेत. जर तुम्ही त्याच्यासोबत डेव्हलपमेंट रेग्युलर करत असले अँगुलर सोबत, देन यू विल बी अ फॅमिलियर विथ इट. नाव आपल्याला कुठं होतं आपण, की हाऊ टू ओपन दिस ऍप्लिकेशन इन एनी ऑफ द आय डी, कोणत्याही आय डी मध्ये तुम्ही हे ऍप्लिकेशन ओपन करू शकता. पहिली गोष्ट, असं नाही की तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ कोडच वापरला पाहिजे. ओके, यू कॅन वर्क विथ अँगुलर इवन इन नोटपॅड प्लस प्लस. ओके, बट इन ऑर्डर टू ऍड सम डिपेंडन्सीज ऑर ऍड क्रिएट सम कंपोनंट्स यू विल नीड टू यूज दिस कमांड प्रॉम्प्ट. जर तुम्ही नोटपॅड प्लस प्लस मध्ये काम करत असणार, सिम्पल नोटपॅड प्लस प्लस वापरा किंवा साधी नोटपॅड वापरा, नो प्रॉब्लेम. सो यू विल हॅव टू यूज दिस कमांड प्रॉम्प्ट इन ऑर्डर टू add or remove the existing components, create some new pages, or je kai command aplyala fire karayche asli, third party library add karayche asli, tumhala command prompt proper lagel. But aplyakade ek open source ide ahe visual studio course, ki jo free madhe apan vapru shakto, ani jacha madhe jase ki mala notepad vega tikani maintain karava lagel, command prompt vega tikani maintain karava lagel, ajun kai additional goshti asli tyasathi vega third party application vaprava lagel. Ye saglyancha collaboration aplyala visual studio code madhe dise. विजय स्टुडिओ कोड जे आहे त्याच्यामध्ये ही सगळ्या गोष्टी आताच अवेलेबल आहेत एकाच ठिकाणी. तुम्हाला फोल्डर स्ट्रक्चरमध्ये खेळत बसायची गरज नाही, जसं की इथं डिरेक्टरी स्ट्रक्चर, बॅक अँड फोर्थ तुम्ही इथं करत असतो. त्याच्यापेक्षा विजय स्टुडिओ कोड वापरा. आता विजय स्टुडिओ कोड यू कॅन डाउनलोड लाईक दिस कोड डाउनलोड. ओके, या ठिकाणी जा, इथे गेल्यानंतर या ठिकाणी इफ यू आर युझिंग द विंडोज मशीन just download it from here. As it is open source, you can use it in Mac as well. Okay, mag ya tikani Windows jar machine asel 64 bits he download karun gya. Once you download it, you will need to install zalyanantar tumhala ya tikani jaycha folder, je folder tumhala code madhe open karaycha asel tya folder varti jaycha tyacha path varti. Okay, ithe gelyanantar tyasathi cmd open kara asha padhatine. Okay, cmd open kelyanantar ya tikani type karaycha code space dot. ही जर कमांड तुम्ही फायर केली तर काय होणार, दिस ऍप्लिकेशन विल बी ओपन इन युअर व्हिज्युअल स्टुडिओ कोड, अँड मेक शुअर यू विल ओनली एबल टू फायर दिस कमांड इफ यू आर हॅव्हिंग अ व्हिज्युअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल्ड इन युअर सिस्टीम. ओके, जर तुमच्याकडे हे इन्स्टॉल्ड असेल
तर आणि तरच तुम्हाला ते अशा पद्धतीने ओपन झालेलं दिसेल इन युअर कोड विजुअल स्टुडिओ कोड. जर नसेल तर तुम्हाला सर या ठिकाणी तो एरर देणार की नोड सॉरी कोड इज नॉट अ व्हॅलिड कमांड या ठिकाणी. ओके जर तुमच्याकडे ते इन्स्टॉल असेल तर कोड स्पेस डॉट करा अशा पद्धतीने तुमचं ऍप्लिकेशन ओपन. ओके बघा काय काय बघितलं आपण आतापर्यंत. इन्स्टॉलेशन फ्रॉम द स्क्रॅच, नोड इन्स्टॉल कसं करायचं, अँगुलर सी एल आर इन्स्टॉल कसा करायचा, नवीन ऍप्लिकेशन कसं क्रिएट करायचं, नवीन ऍप्लिकेशन क्रिएट केल्यानंतर त्याला रन कसं करायचं, नाव आपण जे ऍप्लिकेशन क्रिएट केलेलं आहे ते कोणत्या एडिटरमध्ये ओपन करायचं आणि कसं ओपन करायचं या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या. पुढे आहे अँगुलरचं फोल्डर स्ट्रक्चर, की डिफॉल्ट फोल्डर स्ट्रक्चर काय असतं, किती प्रकारच्या फाईल्स असतात, प्रत्येक फाईलचं मिनिंग काय असतं. ओके हे सगळं आपण आता बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा अगोदर फोल्डर स्ट्रक्चर अगोदर आपण हे छोटे छोटे चेंजेस करून बघू या ऍप्लिकेशनमध्ये. हे ऍप्लिकेशन आहे हे वाला ठीक आहे की जे आपण लोकल होस्ट कोलन 4200 या ठिकाणी रन केलेलं आहे. ओके जर आपण या प्रोजेक्टमध्ये काही चेंजेस केले, ओके या प्रोजेक्टमध्ये जर काही चेंजेस केले द एक्सपेक्टेशन इट शूड चेंज द आउटपुट. हे आपण जे काही चेंजेस तिकडे करणार त्याने या ठिकाणी आउटपुट चेंज केलं पाहिजे, मग याच्यावर आपल्याला कळेल की वी आर मॉडिफाईंग द करेक्ट फाईल, वी आर वर्किंग विथ द करेक्ट प्रोजेक्ट करेक्ट सोर्स. ओके ओके पहिला चेंज आपल्याला करायचा आहे वी वॉन्टेड टू चेंज दिस टायटल अँगुलर डेमो. ओके सो हाऊ टू चेंज दिस टायटल इन द सोर्स कोड. ओके या ठिकाणी मला अँगुलर डेमोच्या ऐवजी टाकायचे की फर्स्ट हॅलो वर्ड नाव टाकायचं. ओके सो हाऊ टू डू दॅट, फर्स्ट ऑफ ऑल इन ऑर्डर टू चेंज द टायटल या ठिकाणी जायचं एस आर सी मध्ये. ओके एस आर सी इज द फोल्डर वेअर यू विल वर्क, यू विल नीड टू वर्क. ओके या ठिकाणी पूर्ण प्रोजेक्ट असेल तुमचा एस आर सी म्हणजे ॲक्च्युअल सोर्स कोड, या ठिकाणी तुमचा ॲक्च्युअल डेव्हलपमेंट चालेल. या बाकीच्या कॉन्फिगरेशन रिलेटेड फाईल असतात की इन ऑर्डर टू रन युअर ॲप्लिकेशन यू कॅन कॉन्फिगर देम फ्रॉम हियर. ओके नोड मॉड्यूल्स काय असतं थोड्या वेळाने सांगतो परत. ओके आपल्याला आता काय करायचं आहे की वी वॉन्टेड टू चेंज द टायटल सो यू विल नीड टू गो इन साइड द एस आर सी देन ॲप अँड देन एस टी एम एल फाईल. ओके या ठिकाणी तुमची ही एस टी एम एल फाईल आहे की जी ॲज अ टेम्पलेट आपल्याला प्रीडिफाईन्ड मिळालेली आहे. ओके सो इफ यू वॉन्ट टू चेंज द टायटल सॉरी इफ यू वॉन्ट टू चेंज द टायटल सगळ्यात अगोदर इंडेक्स डॉट एच टी एम एल. ओके इंडेक्स डॉट एच टी एम एल ही अशी फाईल असते जी म्हणजे तुमची होम पेज असतं. जसं की आपण अगोदर जे क्युरी जावास्क्रिप्ट ज्यावेळेस नवीन ॲप्लिकेशन क्रिएट करतो त्यावेळेस आपण फाईलचं नाव काय देतो होम पेजचं इंडेक्स डॉट एच टी एम एल. सो इंडेक्स डॉट एच टी एम एल विल नथिंग बट युअर होम पेज ऑफ युअर ऍप्लिकेशन. होम पेज म्हणजे काय, इफ यू डोंट मेन्शन द फाईल नेम हिअर, जसं की अशा पद्धत इंडेक्स डॉट एच टी एम एल असं जर तुम्ही फाईल नेम नाही मेन्शन केलं देन दिस इज द फाईल विच इज गोइंग टू रन बाय डिफॉल्ट. ओके दॅट इज कॉल्ड एज होम पेज. सो दॅट्स वाय त्या फाईलचं नाव आहे इंडेक्स डॉट एच टी एम एल. तुम्ही नाव चेंज करा ते रन होणार नाही. ओके त्याला काही सेटअप अजून चेंज करावं लागेल. सो दिस इज युअर डिफॉल्ट टाईट. जर मी या ठिकाणी असं लिहिलं तर आणि तुम्हाला ऑलरेडी एच टी एम एल माहिती आहे की इफ आय चेंज समथिंग इन द टायटल टॅग इट विल चेंज इन टू द टायटल बार. ओके बघा या ठिकाणी लिहिलं मी हॅलो आणि फक्त सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर एक्सपेक्टेशन वॉज इट शूड रिफ्लेक्ट ऑटोमॅटिकली. बघूया काय झालं, रिफ्रेश. लेट्स रीरन इट. आपण याला परत रन करूया. आता कोडच्या आत सुद्धा आपण त्याला रन करू शकतो. ओके हे जे विज्युअल स्टुडिओ कोड आहे एक मिनिट हा. जे विज्युअल स्टुडिओ कोड आहे याच्या आत सुद्धा आपण कमांड प्रॉम्प्ट ओपन करू शकतो युज एज अ टर्मिनल न्यू टर्मिनल. ओके टर्मिनल म्हणजे काय की हे तेच असतं जे म्हणजे
आपण कमांड प्रॉम्प्ट वरती करतो. ओके, आता कमांड प्रॉम्प्ट हे काय झालं, सेपरेट ऍप्लिकेशन झालं, आणि व्हिज्युअल स्टुडिओ कोड हे सेपरेट ऍप्लिकेशन झालं. सो वाय वी शुड मेंटेन टू डिफरंट ऍप्लिकेशन वाईल वर्किंग विथ द सेम प्रोजेक्ट. सो वी आर हॅव्हिंग इंटिग्रेटेड टर्मिनल, इंटिग्रेटेड कमांड प्रॉम्प्ट विथ द व्हिज्युअल स्टुडिओ कोड. सो यू कॅन ऑल्सो फायर सेम कमांड हियर, जसं की एनजी सर असं तुम्ही फायर केलं, त्याने त्या ठिकाणी हेर दिले. सर कॅन यू यूज npm start? एक मिनिट. येस, आपण जरी ही npm start कमांड रन केली असेल तर तो इंटरनली ng सर्व्ह करतोय, नो प्रॉब्लेम. ओके, आता बघा अगेन रिफ्रेश करा. दिसते हॅलो वर्ड. मग व्हॉट एव्हर चेंजेस वी विल मेक इन द प्रोजेक्ट नाव दिस विल बी स्टार्ट रिफ्लेक्टिंग हिअर. सो आता आपलं सर्व्हर चालू आहे, जर मी अजून चेंज केलं या ठिकाणी काहीतरी हॅलो वर्ड अँगुलर सेव, माय एक्सपेक्टेशन इज it should automatically compile and display the output here. Let's refresh. Refresh केल्यावर तो दाखवतोय, but automatically compile ते झालं पाहिजे, and then without refreshing this page it should reflect the new changes. I will tell you tomorrow. तर या ठिकाणी बघा, आपण index.html फाईल या ठिकाणी आपण काय केलंय, मॉडिफाय केले, and according to that it just change the title of this application. Now next change I want to change, like I wanted to modify this UI. So hey, aplyala kutha sapadel, kontya file madhe change karava lagel. So if you go here inside the app, then app.component.html. okay, so this is your html file. Ya tikan tumhi je kai changes karna that will be reflect here. Jasa ki mala ha angular cha logo kadun takay, so this is your logo img tag. Okay, yela ya tikani kadla to tumhala to refresh kelyavar disnar nahi. So this is the template provided by Angular, and we can just change this template as per our requirement. Kiwa sopya paddhatine hi sagla kadun taka. Okay, eti kan tumhala blank disela tha baka, ata without refreshing tyane kay kele, automatic te compile kele, compile kele andar ya tikane reflect pan kele. Okay, ata he purna blank zala, you want to add your own html code, jase ki h1 hello world welcome to the Angular. Okay, ela refresh save kela, save kela nte yani automatic compile kela and changes disle pan asle, we don't need to just recompile and refresh it again. Okay, ya tikani baka hello world welcome to Angular manje kay, this is the right file we are modifying in order to change the output here. Okay, so this is how we can just start create the hello world application, we can start modifying the existing application, we can remove the template provided by Angular and start adding our own template or code changes as per our requirement. Okay, so every time whenever we will work with Angular application, you will need to create your own component. Ya tikani app folder madhe aplyala kai files dilele ahet, ya tikani tumhala external manje external to this component only, ya component sathi lagnari css apan ya tikani lihayche, एक्सटर्नल सीएसएस. या कंपोनंट साठी लागणारा एचटीएमएल कोड या ठिकाणी लिहायचा, या कंपोनंट साठी लागणारा जावास्क्रिप्ट किंवा टाइपस्क्रिप्टचा कोड या ठिकाणी. ओके, तर हे झालं एक्सटर्नल फाइल्स फॉर दिस कंपोनंट, हे झालं फोल्डर स्ट्रक्चर फॉर दिस कंपोनंट. सो एव्हरी टाइम इफ यू क्रिएट अ न्यू कंपोनंट इट विल प्रोव्हाइड यू दीज मेनी फाइल्स अँड यू जस्ट नीड टू वर्क विथ इट. एवढं त्याचे तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, अकॉर्डिंगली त्या कंपोनंटमध्ये ऑटोमॅटिक चेंज होणार. दुसरी गोष्ट, हाऊ टू, या ठिकाणी आपण काय बघितलं बघा, मॉडिफाय एक्झिस्टिंग यू आय, रिमूव्ह केलं त्याला, हॅलो वर्ड टेक्स्ट टाकून बघितलं. आता मला काय करायचंय की ह्याचे टायटल नावाचा व्हेरिएबल तुम्हाला या ठिकाणी दिसतो, दिस इज युअर ऍप कंपोनंट. ऍप कंपोनंट का म्हणतोय मी, कंपोनंट हा पोस्टफिक्स असतो, ऍप इज अ युअर कंपोनंट नेम. सो सेम नेम तुमच्या फोल्ड याला पण असणार फोल्डरला. आता या ऍप कंपोनंटच्या आत या ठिकाणी जे पण आपण व्हेरिएबल क्रिएट केलेले असतात
यू नो हाऊ टू क्रिएट अ व्हेरिएबल इन जावास्क्रिप्ट, राईट? सो जे काही व्हेरिएबल आपण या ठिकाणी क्रिएट करणार त्या व्हेरिएबल्सला आपण एचटीएमएल पेज मध्ये डायरेक्ट ऍक्सेस करू शकतो. ओके, जसं की बघा त्या ठिकाणी मी टायटल नावाचा व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे. मग तुम्ही म्हणाल की सर हा टायटल नेमका कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे, वेदर इट इज कॉन्स्टंट ऑर रीड ओनली का वेगळ्या कोणत्या टाईपचा आहे, तर हा एक प्रॉपर्टी आहे. दॅट प्रॉपर्टी वी कॅन ऍक्सेस थ्रू आउट द कॉम्पोनंट ओनली. ओके, या करंट कॉम्पोनंट मध्ये आपण त्या प्रॉपर्टीला ऍक्सेस करू शकतो. नाव आय जस्ट वॉन्टेड टू ऍक्सेस दॅट, हाऊ टू ऍक्सेस इट. सो लेट्स से याच्यामध्ये जे काय नाव लिहिलेलं असेल, काय नाव लिहिलं आहे, अँगुलर डेमो, हे मला ऍक्सेस करायचं ह्या एचटीएमएलच्या पेज मध्ये. सो हॅलो वर्ड, वेलकम टू अँगुलर डेमो या ठिकाणी प्रिंट झालं पाहिजे. ओके, डायनॅमिकली हॅलो वर्ड वेलकम टू द, इथपर्यंत काय आहे, तर स्टॅटिक स्ट्रिंग आहे. दिस इज युअर स्टॅटिक कंटेंट. नाव वी वॉन्टेड टू प्रिंट सम डायनॅमिक कंटेंट हियर. सो इन ऑर्डर टू प्रिंट सम डायनॅमिक कंटेंट यू कॅन यूज इंटरपोलेशन. याला स्ट्रिंग इंटरपोलेशन म्हणतात. स्ट्रिंग इंटरपोलेशन म्हणजे काय, की डायरेक्टली एचटीएमएलच्याच कोडमध्ये वी कॅन प्रिंट द व्हॅल्यू ऑफ द जावास्क्रिप्ट व्हेरिएबल, वी कॅन प्ले विथ द जावास्क्रिप्ट व्हेरिएबल बाय युजिंग दिस इंटरपोलेशन. ओके, मग ते कसं करणार, काय करायचं, जर तुम्ही डबल कोटेशन सॉरी डबल करली ब्रॅकेटच्या आत जर त्या व्हेरिएबलचं नाव लिहिलं अशा पद्धतीने, तर ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम ब्राउझर रीड करत असतो त्यावेळेस तुम्हाला ही स्टॅटिक स्ट्रिंग तर अशी प्रिंट होणार, बट याच्या आत जे काही लिहिलेलं आहे हे डायनॅमिकली प्रिंट होणार. डायनॅमिकली म्हणजे याची व्हॅल्यू ऍक्च्युअल प्रिंट होईल. मग याची व्हॅल्यू कुठं सापडेल, तो काय करणार की ऍप डॉट कॉम्पोनंट डॉट एचटीएमएल याला असोसिएट टीएस फाईल कोणती आहे. ओके, तर ही आहे, या फाईलच्या आत जाणार, त्याच्यामध्ये टायटल नावाची प्रॉपर्टी कुठं अवेलेबल आहे का, हो आहे, मग त्याची व्हॅल्यू काय आहे, अँगुलर डेमो. ओके, जस्ट कॉपी दिस व्हॅल्यू फ्रॉम हियर अँड प्रिंट इट हियर. बघा रिफ्रेश करून आला अँगुलर डेमो. रिफ्रेश करायचं काम नाही, ते ऑटोमॅटिक रिफ्रेश करत असतं. सो हॅलो वर्ड static, welcome to the, it from the static, and this is your dynamic content. Okay, you want to print dynamic content in some other color, so obviously apan css vapru shakto, same je apan html css madhe shiklelo ahe, but the angular mule kay flexibility ali ki aplyala we don't have to select this span by using the selector ani mag tyachya madhe dom madhe jaun tyachi value change karayachi garaj nahi padli, apan direct runtime sudha idhe variable vapru shakto. Jar tumhala aatvat asel, let me just complete this first. Okay, tumhala jar aatvat asel, samjha aplyakade ya thikani kahis nahi asha paddhati. Okay, asa disel, mag kahis nasel ani aplyala run time ya thikani kay takaycha, by using the javascript angular demo asa naav takaycha. Mag apan by using the jquery kiwa javascript kay karu shakto, we need to add some class name here or id और वेगळ्या कोणत्या तरी प्रकारचा सिलेक्टर आपल्याला ऍड करावा लागेल. बायजिंग दॅट सिलेक्टर आपल्याला हा एलिमेंट जावास्क्रिप्टच्या फाईलमध्ये सिलेक्ट करावा लागेल, अँड बायजिंग द टेक्स्ट फंक्शन इन जेक्वेरी वी कॅन चेंज द इंटरनल कंटेंट ऑफ दॅट एचटीएमएल एलिमेंट. एवढं सगळं करावं लागतं तिकडे जेक्वेरी आणि जावास्क्रिप्टमध्ये. बट हे अजून सोपं करून दिलं अँगुलरने. अँगुलर काय म्हणतोय की जर तुम्हाला डायनॅमिक कंटेंट किंवा एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट करायची असेल, यू कॅन डू दॅट बायजिंग द स्ट्रिंग इंटरपोलेशन लाईक दिस. Okay, just use double curly bracket open close and inside that put your variable name. Once you do that, save your application, you can see the dynamic content like this. Okay, so this is your string interpolation. Samajhle? Any doubt so far? Khub sare doubt astil, maybe. असेल तर विचारा, अदरवाईज पुढचं बघू. मग सर टायटल एकापेक्षा जास्त असतील किंवा दुसरी प्रॉपर्टी असेल त्या जागेला, तर असू शकतात मल्टिपल आपण प्रॉपर्टी असू शकतो. जसं टायटल मी ते कोणती प्रिंट होणार, प्रॉपर्टी क्रिएट केली मग आता तुझं म्हणणं आहे की सर टायटल या ठिकाणी तू काय वापरलंय, तर टायटल वापर. हा काय करणार की टायटल नावाची प्रॉपर्टी शोधणार आणि त्याची व्हॅल्यू प्रिंट करणार. मग मला टायटल नाही प्रिंट करायचं, मला कृष्ण नावाची प्रॉपर्टी या ठिकाणी प्रिंट करायची. मग काय होणार, ते नाव पण चुकले. ही प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी युज करायची. मग मेक शुअर ती प्रॉपर्टी आपल्या टीएस फाईल मध्ये आहे. ओके,
त्या प्रॉपर्टी मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू इथून कॉपी होणार, या ठिकाणी प्रिंट होणार बघा. ठीक आहे, बट असं नसेल. जसं मला कळलं तुझा क्वेश्चन, तुझं म्हणणं की टायटल नावाची प्रॉपर्टी आपण असं दोन वेळेस टाकलं असेल तर नाही होऊ शकत ना, कारण की वी कॅन जस्ट क्रिएट अ प्रॉपर्टी ऑर व्हेरिएबल ऍट ओके सेम. आता जावास्क्रिप्ट कसं आहे की आपलं केस सेन्सिटिव्ह आहे, तू टायटलचा टी कॅपिटल करून नवीन क्रिएट करू शकतो. ओके, बट सेम तुम्ही युज केलं ऑब्व्हियसली दॅट इज नॉट पॉसिबल. ओके, तुला एकच व्हेरिएबल एकाच नावाने क्रिएट करता येईल, एकाच नावाने डुप्लिकेट व्हेरिएबल क्रिएट करू नाही शकत. डुप्लिकेट केला तर लास्ट वाला येईल ना तो. डुप्लिकेट केला तर सुरुवातीला प्रॉपर, या ठिकाणी आपण दोन गोष्टी करतोय लक्ष द्या. या ठिकाणी वी आर डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल अँड ऑल्सो असाइनिंग द व्हॅल्यू. ओके, डिक्लेअरिंग याला व्हेरिएबल नका म्हणू, याला प्रॉपर्टी म्हणू. प्रॉपर्टी कॅन बी ऍक्सेस थ्रू आउट द कंपोनंट. तर या ठिकाणी आपण दोन गोष्टी करतोय, वी आर डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल ऍट द सेम टाइम वी आर असाइनिंग द व्हॅल्यू. ओके, इफ वी डिक्लेअर अ सेम व्हेरिएबल अगेन दॅट इटसेल्फ इज नॉट पॉसिबल. का? कारण की असाइनिंग द व्हॅल्यू टू द सेम व्हेरिएबल दॅट इज पॉसिबल. या ठिकाणी तू त्या सेम व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करू शकतो, बट ऍट द सेम टाइम यू आर ऑल्सो डिक्लेअरिंग इट अगेन, सो दॅट इज नॉट पॉसिबल. म्हणून तो कंपाइल टाइम एरर देणार. कंपाइल टाइम म्हणजे रनच नाही होणार प्रोग्राम, तर एरर देईल. इथे एरर पण आली असेल बघा, अशा पद्धतीने एरर देणार की प्रॉपर्टी क्रिस्ना डज नॉट एक्झिस्ट ऑन द ऍप, सॉरी टायटल ना. त्या ठिकाणी तू टायटल प्रिंट कर. ओके, टायटल अँगुलर टू, या ठिकाणी तुला एरर आलेली, डुप्लिकेट आयडेंटिफायर टायटल. ओके, जे काही तू व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे तो डुप्लिकेट आहे. ओके, म्हणून तुला कंपाइल टाइम एरर आली. सो वी यू विल नीड टू जस्ट ऍड्रेस दॅट बिफोर रनिंग युअर प्रोग्राम. आता सेव्ह कर, आता ते रन होणार. समजलं? आपण लिक्विड जावास्क्रिप्ट मध्ये एरर बघण्यासाठी कुठे जायचो? इन्स्पेक्ट मध्ये. तिथे गेल्यानंतर कन्सोल मध्ये. अजून सुद्धा तुम्ही कन्सोल मध्ये जाऊन एरर बघू शकतात, बट रन टाइम एरर्स. If you want to see the runtime errors, you can go to the console. But if you want to see the compile time error म्हणजे अशा एरर की ज्या तुमच्या कोडिंग स्टँडर्ड चुकल्यामुळे आल्या, किंवा जसं की आपण या ठिकाणी डुप्लिकेट व्हेरिएबल क्रिएट केला, किंवा एखादं व्हेरिएबल तुम्ही टायटल नावाने क्रिएट केला आणि ऍक्सेस करताना तुम्ही कृष्णा नावन करताय किंवा टायटल टू नावन करताय, हे झाले तुमचे कंपाइल टाइम एरर्स. ओके, सिंटॅक्च्युअल एरर जे असतात ते कंपाइल टाइमच ऍड्रेस होतात आणि त्या तुम्हाला या ठिकाणी दिसतात ब्राउझरमध्ये. एनी अदर क्वेश्चन? नो सर. सर, मल्टिपल कंपोनंट पेजेस तयार करू शकतो का आपण? करू शकतो. कसे करायचे मी सांगतो, काही कमांड्स आहेत त्याच्या पुढे. नाही सर, पण मग जर मल्टिपल कंपोनंट, आता जर दोन कंपोनंट पेज असतील तर दोन्ही कंपोनंट वर मी टायटल पेज वापरू शकतो ना? हा, वेगवेगळे कंपोनंट असतील. जसं की ऍप कंपोनंट चार्ट टू टायटल वापरलाय अँड देन ऍप टू कंपोनंट चार्ट टायटल वापरलं, दॅट इज फाईन, दॅट विल वर्क. ओके, बिकॉज त्याचं फुली क्वालिफाईड नेम काय होतं? ऍप टू कंपोनंट डॉट टायटल, ऍप कंपोनंट डॉट टायटल, त्याच्यामुळे ते चालेल. ओके, ठीक आहे. ओके, नाउ वील जस्ट सी द फाइल स्ट्रक्चर ऑफ द अँगुलर, की अँगुलर मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या फाईल्स असतात. तर मी काही लिस्ट बनवलेली आहे अँगुलर मध्ये ज्या फाईल्स असतात त्याची. लेट मी ओपन दॅट. ओके, बघा आपल्या अँगुलर मध्ये जर तुम्ही इकडे नोटीस केलं, याला इकडे कम्पेअर करा, तर हे सेम फोल्डर स्ट्रक्चर आपल्याकडे असं क्रिएट होतं. जेव्हा आपण नवीन ऍप्लिकेशन क्रिएट करतो, ऍट द सेम टाइम यू विल सी द स्ट्रक्चर लाईक दिस. सो दीज आर द इम्पॉर्टंट, आय मीन ॲज अ बिगिनर तुम्हाला ह्या सगळ्या फाईलच्या गोष्टी माहितीच असल्या पाहिजे. अँड या ज्या फाईल्स आहेत ह्या ॲडव्हान्स लोकांसाठी, ॲडव्हान्स आपल्याला काही गोष्टी करायच्या असतील विथ द हेल्प ऑफ अँग्युलर, देन इन दॅट केस यू विल नीड टू लर्न दिस वन. ओके, अगोदर बिगिनर किंवा बेसिक गोष्टी काय आहेत अँग्युलर फोल्डर स्ट्रक्चरमध्ये, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅकेज डॉट जेसन. वॉट इज पॅकेज डॉट जेसन? So by using the package.json, we can check what are all third-party packages we are going to use while running your application. Okay? तुमचं ऍप्लिकेशन जेव्हा तुम्ही कंपाईल करणार, त्याचा बिल्ड क्रिएट करणार किंवा ब्राउझरमध्ये रन करणार, तर इंटरनली आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे पॅकेजेस यूज करतो. सो दीज पॅकेजेस आर ॲडेड बाय डिफॉल्ट वेन वी क्रिएट अ न्यू ऍप्लिकेशन. दीज आर द बेस पॅकेजेस. बेस म्हणजे काय? की एक सिम्पल
अँगुलर 14 जे लेटेस्ट व्हर्जन आपण वापरतोय त्याचं अँगुलरचं ऍप्लिकेशन रन करण्यासाठी तुम्हाला या सर्व पॅकेजेसची गरज आहे. सो दॅट्स वाय दीज पॅकेजेस ऍडेड बाय डिफॉल्ट. ओके, हाऊ व्हॉट इज अनदर वे टू डिटरमाइन व्हॉट इज द व्हर्जन ऑफ अँगुलर. सो दिस इज द अनदर वे. यू कॅन जस्ट गो टू द पॅकेज डॉट जेसन फाईल अँड सी द व्हर्जन ऑफ दॅट पॅकेज लाईक दिस. ओके, या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात की तुमचं जे अँगुलर CLI आहे त्याचं व्हर्जन या ठिकाणी तुम्ही असं बघू शकता. ओके, देन व्हॉट आर ऑल डिपेंडन्सीज, व्हॉट आर ऑल थर्ड पार्टी पॅकेजेस यू आर युझिंग या ठिकाणी बघा. देन आपण ऍप्लिकेशन चालू करण्यासाठी कोणत्या कमांड रन करणार आहोत त्या कमांड इथं दिलेल्या आहेत. जर कोणी ही कमांड रन केली एनजी सर, ही कमांड जर कोणी फायर केली तर काय झालं पाहिजे, तर ऍप्लिकेशन स्टार्ट झालं पाहिजे. जर कोणी असं म्हटलं की एनजी बिल्ड तर काय झालं पाहिजे, तर ऍप्लिकेशन बिल्ड झालं पाहिजे अँड सो. ओके, एनजी टेस्ट, जर काही टेस्ट केसेस लिहिल्या असतील तर त्या टेस्ट केसेस रन होतात. ओके, सो दीज आर दी कमांड्स वी हॅव मेन्शन हियर. वी कॅन ऑल्सो कॉन्फिगर देम, वी कॅन ऑल्सो चेंज देम, नो प्रॉब्लम. ओके, सो दॅट्स वाय वी वर युझिंग एनजी सर्व, बिकॉज दॅट इज द कमांड वी नीड टू फायर इन ऑर्डर टू रन युअर ऍप्लिकेशन. ओके, नेक्स्ट आहे पुढची फाईल आहे बघा पॅकेट डॉट जेसन. काय असतं मग? बेसिक इन्फॉर्मेशन की व्हॉट आर ऑल कमांड्स यू विल नीड टू रन युअर ऍप्लिकेशन, व्हॉट आर ऑल थर्ड पार्टी ऍप्लिकेशन यू आर युझिंग, थर्ड पार्टी लायब्ररीज यू आर युझिंग इन युअर ऍप्लिकेशन. सो दिस इज युअर पॅकेट डॉट जेसन. मग तुम्ही म्हणाल की सर समजा मी या ठिकाणाहून हे काढून टाकलं तर काय नुकसान होईल आपलं, हे चालू चालणार नाही का? या ठिकाणी तर होतंय, रिफ्रेश केलं चालतंय सर. मग नुकसान तर काय होत नाहीये, मग का म्हणून ठेवायचं त्याच्यामध्ये उगच काढून टाकायला? एक मिनिट हा, ओके, सो वी विल नीड दिस पॅकेज डॉट जेसन फाईल बिकॉज इफ आय ट्रान्सफर दिस प्रोजेक्ट फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर. ओके, या ठिकाणी बघा नोड मॉड्यूल नावाचं फोल्डर दिसतंय. हे फोल्डर काय करतं की ज्या काही डिपेंडन्सीज आपल्या पॅकेज डॉट जेसन फाईलमध्ये असतील त्या डिपेंडन्सी जर या नोड मॉड्यूल फोल्डरमध्ये नसतील तर तो इंटरनेटला जाऊन घेऊन येतो आणि इन्स्टॉल करतो. ओके, इफ यू आर हॅव्हिंग अ व्हॅलिड इंटरनेट कनेक्शन इट विल जस्ट री डाउनलोड ऑल दिस पॅकेजेस अगेन. ओके, नोड मॉड्यूल्स मीन्स वॉट, हे असं फोल्डर असतं की याच्यामध्ये थर्ड पार्टी लायब्ररी, वॉट एवर लायब्ररीज वी आर युझिंग फॉर रनिंग अवर ऍप्लिकेशन, दॅट लायब्ररी विल बी स्टोअर इन टू द नोड मॉड्यूल्स फोल्डर. आणि नोड मॉड्यूल्स फोल्डरमध्ये ज्या काही लायब्ररीज असतात त्या कधीही चेंज करायच्या नाही. तुम्ही म्हणलं की सर याच्या आत जातो, त्याच्यानंतर इथं मी अँगुलर नावाचं मला काहीतरी दिसला कॉम्पोनंट, याच्या आत जाऊन मी कोणतीतरी फाईल एडिट करून टाकतो, दॅट changes will be only like available till you will recompile your project next time. तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रोजेक्ट नवीन रिकम्पाईल करत नाही तोपर्यंत ते चेंजेस इथं राहतील. जर तुम्ही रिकम्पाईल केला तर याच्यातले सगळे चेंजेस रिवर्ट होतात आणि तो रिडाउनलोड करतो आणि लेटेस्ट चेंजेस आणून टाकून देतो. सो नेवर एडिट द फाइल्स फ्रॉम द नोड मॉड्यूल्स फोल्डर बिकॉज दीज आर द थर्ड पार्टी लायब्ररीज. ओके, थर्ड पार्टी लायब्ररीज फक्त आपल्याला वापरायच्या असतात, त्याच्यात जाऊन चेंजेस करायचे नसतात. ओके, हा पहिला रूल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इफ फॉर सम रिझन बघा, आता या ठिकाणी अँगुलर ॲनिमेशन्स नावाचं एक पॅकेज आहे का शोधा इथं ॲनिमेशन्स दिसतंय, अँगुलरच्या आत ॲनिमेशन्स, अँगुलरच्या आत ॲनिमेशन्स. सो दिस ॲनिमेशन्स पॅकेज इज अवेलेबल. फॉर सम रिझन जर हे डिलीट झालं तर काय नुकसान होईल, भूकंप येणार का बघा, गेल्यानंतर आता मी रन करतो प्रोग्राम, रिफ्रेश चालतंय, नो प्रॉब्लेम. बट जर आता मी याला अगेन स्टॉप केला, ओके, अँड म्हटलं की npm इन्स्टॉल, ही कमांड फायर केली. आता npm इन्स्टॉल केल्याबरोबर मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की ऑलवेज रनिंग युअर ऍप्लिकेशन npm इन्स्टॉल ही कमांड फायर करा. ही कमांड काय हेल्प करते आपल्याला, तर असे काही मिसिंग पॅकेजेस असतील
की जे आपल्याकडून बाय मिस्टेकनली डिलीट झाले, जसं की तुमच्या ऍप्लिकेशन तुमच्या प्रोजेक्टमध्ये एखादा अँटीव्हायरस आहे, तुमच्या लॅपटॉपमध्ये एखादा अँटीव्हायरस आहे आणि फॉर सम रिझन त्याने काही फाईल्स उडवून टाकल्या आणि त्या फाईल डिलीट झाल्यामुळे तुमचं ऍप्लिकेशन व्यवस्थित चालत नाही, तर ही जी फाईल असते पॅकेट डॉट जेसन ही आपल्याला हेल्प करते इन ऑर्डर टू रिइन्स्टॉल द थर्ड पार्टी लायब्ररीज अगेन इन युअर सिस्टीम. सो बिफोर रिइन्स्टॉलिंग इट युअर दिस कमांड npm install command will go to the package.json, will see all the packages are necessary in order to run this application. It will check the node model folder. If that package is missing, it will just download it again. Isthe animations now the folder apan delete marlo hota thoda va purvi, but me ata npm install kela. npm install kela barobar tane kay kela, agodar he node model folder and package.json yanna sync karun ghetlo. Sync kela mhanje kay, yachat aslele je packages ahet te ya tikani available ahet ka, असतील तर स्किप कर, नसतील तर रिइन्स्टॉल कर. ओके, म्हणून तर आपल्याला जरी हे डिलीट झालं तरी सुद्धा ते कधी पण आपल्याला परत आणता येतं. ओके, सो जस्ट बिकॉज ऑफ दिस पॅकेट डॉट जेसन फाईल वी कॅन डू दॅट. समजलंय? आणि जर तुमचा प्रोजेक्ट असेल एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवरती घेऊन जायचं असेल तर नेव्हर कॉपी दिस फोल्डर. नोड मॉडेल फोल्डर तुम्हाला कॉपी करायची गरज नाही आहे. का? पहिली गोष्ट ते खूप मोठं असतं, बघा राईट लेक प्रॉपर्टीज खूप मोठं असतं, कधी कधी GB मध्ये असतं. ओके, तर एवढं सगळं कॉपी करू नका. का नका करू? कारण की यू आर ऑलरेडी हॅव्हिंग द नेम ऑर रेफरन्सेस ऑफ दॅट पॅकेजेस विथ वर्जन. तुमच्याकडे त्या पॅकेजेस जे काही पॅकेजेस त्याच्या आत आलेले आहेत त्याचे नेम अवेलेबल आहेत, त्याचे वर्जन्स अवेलेबल आहेत. मग नेक्स्ट टाइम जर आपण हा प्रोजेक्ट दुसऱ्या लॅपटॉपवरती कॉपी केला आणि त्या ठिकाणी म्हटले npm इन्स्टॉल, देन हे सर्व पॅकेजेस आपल्याला ऑटोमॅटिक डाउनलोड होऊन या ठिकाणी नोड मॉड्यूल फोल्डरच्या आत येऊन जातात. सो डोंट नीड टू कॉपी द नोड मॉड्यूल फोल्डर. ओके, जस्ट मेक शुअर टू कॉपी दिस फाईल, बिकॉज याच्यामध्ये सर्व फाईल सगळं जे काही थर्ड पार्टी लायब्ररीज आहेत त्यांची इन्फॉर्मेशन इथं अवेलेबल आहे. ओके, सो दिस इज युअर फर्स्ट अँड इम्पॉर्टंट फाईल पॅकेट डॉट जेसन. समजलं यूज त्याचा? बऱ्यापैकी विचारलं पण जातं की व्हॉट इज द यूज ऑफ पॅकेट डॉट जेसन इन अँगुलर प्रोजेक्ट, सांगता आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट फाईल आहे बघा नोड मॉड्यूल्स. आता आपण बोलता बोलता त्याच्याबद्दल पण डिस्कस केलंच की नोड मॉड्यूल्स काय असतं, की व्हॉट युअर पॅकेज जेस वी हॅव मेन्शन इन दिस फाईल दॅट विल बी गेट डाउनलोडेड अंडर दिस फोल्डर. ओके, या फोल्डरच्या आत ते पॅकेजेस ऑटोमॅटिक डाउनलोड झालेले असतात अँड वी जस्ट नीड टू यूज दॅट. वी विल नेवर मॉडिफाय दॅट. ओके, या पॅकेजेसला कधीच मॉडिफाय करू नका, बिकॉज नेक्स्ट टाइम जर तुम्ही npm इन्स्टॉल ही कमांड फायर केली तुमचे मॉडिफिकेशन तुमचे चेंजेस लगेच चालले जातात, बिकॉज तो सिंक करून टाकतो सगळे पॅकेजेस. सो नेवर मॉडिफाय द फाईल्स फ्रॉम दिस फोल्डर अँड दिस फोल्डर विल कंटेन द थर्ड पार्टी लायब्ररी. Which third party libraries, whatever we have mentioned in the package.json. एवढंच. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. src फोल्डर म्हणजे काय, की हे असं फोल्डर आहे की आपल्याला ते फोल्डर मध्ये ऍक्च्युअल डेव्हलपमेंट करावं लागतं. ओके, तुमचा जो काही पूर्ण प्रोजेक्टचा सोर्स कोड असेल, src म्हणजे सोर्स कोड, हे सोर्स कोड तुमचा या ठिकाणी असेल, ऍक्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ युअर ऍप्लिकेशन. ओके, याच्या बाहेरचे जे फाईल्स आहेत, मग तुम्ही म्हणा की सर हे डेव्हलपमेंटसाठी लागत नाही का? ऑब्व्हियसली लागतात, बट दीज आर जस्ट कॉन्फिगरेबल, म्हणजे तुमच्या सॉफ्टवेअर रन करण्यासाठी जर तुम्हाला काही कॉन्फिगरेशन चेंज करायचं असेल, ओके, तर ते या ठिकाणी आपण करू शकतो. बट ऍक्च्युअल डेव्हलपमेंट तुमचं src फोल्डरच्या आत चालतं. मग src फोल्डरच्या आत काय काय फाईल्स आहेत, तर ऍप नावाचं एक फोल्डर असतं की ज्याच्यामध्ये तुमचं ऍक्च्युअल ऍप्लिकेशन असतं, वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतात या ठिकाणी. व्हेनेव्हर वी विल क्रिएट अ न्यू कॉम्पोनंट दॅट विल बी गेट ऍडेड हियर. देन एक असेट नावाचं फोल्डर आहे, इन दिस फोल्डर वी विल हॅव अ पब्लिक फाईल्स, पब्लिकली लाईक ॲक्सेसिबल फाईल्स. म्हणजे असेट नावाच्या फोल्डरमध्ये जे काही तुम्ही टाकणार ते बाय युजिंग द URL सुद्धा ॲक्सेस होतं. जसं की माझ्याकडे समजा एक लोगो डॉट png नावाची फाईल आहे, मग लोगो नावाची फाईल मी प्रत्येक पेजमध्ये मला टाकायचं आहे, मग प्रत्येक कंपाऊंडमध्ये मला लागणार असेल कदाचित, तर मी त्याला असेट फोल्डरमध्ये ठेवणार. ओके, आणि त्याचा एक असा पाथ बनेल की जो बाय युजिंग द URL सुद्धा ॲक्सेसिबल असतो. म्हणजे असं डोमेन नेम स्लॅश असेट्स स्लॅश लोगो डॉट png असं जरी केलं तरी तुम्हाला ती फाईल मिळेल. ओके, बिकॉज वॉट एवर वी विल पुट इन साइड द असेट फोल्डर दॅट विल बी पब्लिकली ऍक्सेसिबल अँड दॅट इज ग्लोबली ऍक्सेसिबल थ्रू आउट द ऍप्लिकेशन. ओके, तर स्टॅटिक कंटेंट असं म्हणू शकतो आपण की जे या ठिकाणी टाकायची. ओके, मग तुमची कदाचित लोगो फाईल असेल, इमेजेसच्या फाईल्स असतील किंवा GIF असतील किंवा काही CSS असू शकतात की जे आपल्याला थ्रू आउट द ऍप्लिकेशन पाहिजे असतील तर तुम्ही असेटमध्ये टाकू शकता CSS किंवा JS. देन एन्व्हायरमेंट्स नावचं एक फोल्डर आहे,
की पाहिजिंग एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट काय असतं ते समजून घ्या. ज्यावेळेस आपण एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो त्यावेळेस वेगवेगळे एन्व्हायरमेंट असतो, जसं की QA एन्व्हायरमेंट, त्यालाच आपण टेस्ट एन्व्हायरमेंट सुद्धा म्हणतो, डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आणि प्रोडक्शन एन्व्हायरमेंट. अशा तीन प्रकारचे एन्व्हायरमेंट असतात. QA किंवा टेस्ट म्हणजे काय, की ज्या ठिकाणी टेस्टर किंवा QA टीम आपलं ऍप्लिकेशन टेस्ट करतं, त्यासाठी जो QA एन्व्हायरमेंट और टेस्ट एन्व्हायरमेंट. सेकंड एन्व्हायरमेंट असतं डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, ज्या ठिकाणी डेव्हलपर लोक त्यांचे काम करून त्यांचं ऍप्लिकेशन होस्ट करत असतात व्हेरिफिकेशनसाठी, ओके, युनिट टेस्टिंगसाठी किंवा स्मोक टेस्टिंगसाठी डेव्हलपर कॅन होस्ट देअर ऍप्लिकेशन ऑन द डेव्ह एन्व्हायरमेंट. अँड देन प्रोडक्शन एन्व्हायरमेंट मीन्स वॉट, की इंटरनली डेव्हलपमेंट कम्प्लीट झाल्यावर, QA कम्प्लीट झाल्यावर, किंवा म्हणजे टेस्टिंग झाल्यानंतर इव्हेंच्युअली वी विल रिलीज अवर ऍप्लिकेशन टू द प्रोडक्शन एन्व्हायरमेंट. प्रोडक्शन मीन्स वॉट, इट विल बी ऍक्सेसिबल थ्रू आउट ऑल अवर कस्टमर्स, ओके. सो आपल्या एकाच ऍप्लिकेशनमध्ये जर मला असे काही कॉन्ट्रिगेबल व्हेरिएबल्स असतील की ॲज पर द करंट एन्व्हायरमेंट मला काही व्हेरिएबल्स चेंज करायचे, प्रत्येक वेळेस मी ते व्हेरिएबल प्रत्येक फाईलमध्ये जाऊन चेंज करत बसणार, ओके. आय विल जस्ट क्रिएट सम TS फाईल हिअर अँड दॅट TS फाईल विल ओनली बी ॲप्लिकेबल ॲज पर द करंट एन्व्हायरमेंट. इफ आय होस्ट दिस ॲप्लिकेशन टू द टेस्ट एन्व्हायरमेंट अँड इट शुड नॉट मेक अ डिरेक्ट क्वेरी टू द डेटाबेस ऑर प्रोडक्शन डेटाबेस. तर त्या तो जो लॉजिक आहे ते आपण या TS फाईलमध्ये करू शकतो, ओके. अशा काही गोष्टी की जे प्रोडक्शनला पॉईंट करायला नको, जर वी आर टेस्टिंग दिस ॲप्लिकेशन इन टेस्ट एन्व्हायरमेंट, इन दॅट केस वी कॅन कॉन्फिगर दॅट हिअर. आता तुमच्या सध्या ते लक्षात येणार नाही, पण एवढंच लक्षात ठेवा की या ठिकाणी आपण असं काही कॉन्फिगरेशन असतं की दॅट विल बी चेंज बाय युअर करंट एन्व्हायरमेंट, ओके. पुढे आहे इंडेक्स डॉट HTML फाईल. दिस फाईल विल बी युअर होम पेज, ओके. या फाईलचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल तुमचं ॲप्लिकेशनचं टायटल असतं, त्याच्यानंतर ही जी फाईल आहे याच्यामध्ये अजून दोन लिंक येतात. पहिली लिंक असते जावास्क्रिप्ट फाईलची, दुसरी लिंक असते CSS फाईलची. मग ती लिंक काय असते, ज्यावेळेस तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन कंपाईल करतात, कंपाईल केल्यानंतर ते ॲप्लिकेशनमध्ये एक ही एक फाईल असते आणि पूर्ण प्रोजेक्टची एक JS फाईल बनते, कदाचित त्याच्या चंक्स फाईल बनू शकतात, आणि पूर्ण प्रोजेक्टची एक CSS फाईल बनते, आणि त्या फाईलचा पूर्ण रेफरन्स आपण या ठिकाणी तो ॲड करून देतो आपल्याला, ओके, बिल्ड केल्यानंतर. बट ॲप रूट ही जी टॅग दिसते, तुम्ही ही टॅग अजूनपर्यंत HTML बघितलीही नसेल, ओके. दिस इज नॉट अ HTML डिफाईन्ड टॅब, दिस इज द कस्टम टॅब क्रिएटेड बाय अँगुलर, ओके. ॲप रूट नावाची, मग ॲप रूट नावाची जी टॅग आहे ती मेन डॉट TS मध्ये तिचं डेफिनेशन असणार आहे. एनिवेज एवढं लक्षात घ्या की ॲप रूट म्हणजे काय, की आपला अँग्युलरचा रूट रूट कंपोनंट असतो, की जो कंपोनंट आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी रेंडर होतो, ओके. आणि याच्या अंडर पूर्ण अँग्युलरचं ॲप्लिकेशन आपलं रेंडर होणार आहे. याच्या अगोदर जे काय आपण लिहिलेलं आहे दॅट इज युअर HTML कोड, अँड इंडेक्स डॉट HTML विल बी युअर होम पेज. सगळ्यात अगोदर ही फाईल तुमची रन होणार, त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची फाईल आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. मेन डॉट JS, दिस इज द ब्रिज बिटवीन युअर HTML अँड अँग्युलर. म्हणजे काय, की HTML ही जी मेन डॉट JS फाईल आहे याच्यामध्ये सगळा आपला अँग्युलरचा कोड असतो कंपाईल झालेला, अँग्युलरचं जे काही कंपाऊंड असतं या ठिकाणी डिफाईंड असतात. अँड देन जे काही आपण HTML मध्ये जसं इंटरपोलेशन या ठिकाणी केलं, ओके, तर हे सगळे जे काही काम असेल ते आपल्याला मेन डॉट CS फाईल थ्रू पुढे तो आपल्याला घेऊन जातो आणि त्याचा फायदा होतो. पुढे आहे बघा स्टाईल डॉट CSS. दिस इज युअर ग्लोबल CSS फाईल. ग्लोबल CSS फाईल मीन्स या ठिकाणी तुम्ही जे काही टाकणार दॅट विल बी ॲप्लिकेबल थ्रू आउट युअर ऑल कॉम्पोनंट्स, ऑल पेजेस, ओके. त्याच्यामुळे ही तुमची साईट डॉट CSS आपण असं म्हणू शकतो, या ठिकाणी आपण त्याला स्टाईल डॉट CSS म्हटलेलं, ओके. सो दिस इज युअर ग्लोबल CSS फाईल. देन अजून काही गोष्टी आहेत ॲडव्हान्समध्ये, आय थिंक ते आपण उद्या बघूया. आय एम हॅव्हिंग अनदर मीटिंग नाव.
अँड याच्यावर काय इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतील ते पण मी तुम्हाला सांगतो की फोल्डर स्ट्रक्चरमध्ये काय काय इंटरव्ह्यू क्वेश्चन येऊ शकतात. जसं की पहिला क्वेश्चन मी तुम्हाला डिस्कस करताना सांगितलं की व्हॉट इज द यूज ऑफ पॅकेट डॉट जेएसएम फाईल अँड व्हॉट विल हॅपन इफ यू डिलीट दॅट फाईल. ओके, तर याचं आन्सर तुम्हाला आता आलंच पाहिजे की इफ आय डिलीट द पॅकेट डॉट जेएसएम फाईल देन व्हॉट विल हॅपन. काय होईल की सुरुवातीला आता ऑलरेडी आपला कंपाईल झालेला प्रोग्राम आहे त्याच्यामुळे तो सुरुवातीला आत्ताच चालेल, बट जर का मी ही फाईल डिलीट केली आणि एनपीएम इन्स्टॉल केलं देन काय होणार की सगळे पॅकेजेस याच्यात डिलीट होतील, कारण की तो सिंक करत असतो या फाईल सोबत. जर या फाईल मध्ये काहीच सापडलं नाही देन इट विल जस्ट डिलीट ऑल द पॅकेजेस फ्रॉम द नोड मॉड्यूल फोल्डर अँड ऍज दोज पॅकेजेस आर नॉट अवेलेबल हियर अवर ऍप्लिकेशन विल नॉट वर्क ॲज एक्सपेक्टेड. देन पॅकेज डॉट लॉग फाईलचा काय यूज आहे मी तुम्हाला सांगतो, हे ॲडव्हान्समध्ये आहे. त्याच्यानंतर जर आपण पॅकेज डॉट लॉग फाईल जर डिलीट केली तर काय होणार. ओके, तर याचा असा यूज आहे पॅकेज डॉट लॉग मीन्स की जे काही आपण थर्ड पार्टी ऍप्लिकेशन पॅकेजेस वापरत असतो ते थर्ड पार्टी पॅकेजेस अजून कोणते पॅकेजेसवरती डिपेंडन्सी त्यांची आहे का त्याच्याबद्दल जी माहिती असते ती असते पॅकेज डॉट लॉग मध्ये. त्या ठिकाणी बघा मी याच्या आत गेलो, लेट्स से आपण यूज करतोय हे पॅकेज. ओके, ऍडॉब नावाचं. मग हे ऍडॉब नावाचं जे पॅकेज आहे याला अजून कोणत्या पॅकेजची डिपेंडन्सी आहे का, तर याला नाहीये. ओके, मग हे दुसरं पॅकेज बघा की रीमॅपिंग नावाचं. ओके, एएमपी प्रोजेक्टमध्ये या पॅकेजला जर ह्या दोन थर्ड पार्टी पॅकेजेस जर आपण ऍड नाही केले देन इट विल नॉट वर्क ॲज एक्सपेक्टेड. सो दिस फाईल विल जस्ट प्रोव्हाइड अस द मोर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द डिपेंडन्सीज ऑफ ऑल द पॅकेजेस विच वी आर गोइंग टू यूज इन अवर ॲप्लिकेशन. ओके, तर ही जी आहे पॅकेज डॉट लॉग फाईल ही रन टाईम जनरेट होते. इवन दो यू डिलीट दिस फाईल इट विल नॉट अफेक्ट ऑन अवर ॲप्लिकेशन, इट विल ऑटोमॅटिकली जनरेट अगेन ॲज पर द पॅकेजेस मेन्शन इन द पॅकेज डॉट कॉन्फिग. जर त्यांनी असा विचारला क्वेश्चन इज देर एनी इम्पॅक्ट इफ यू डिलीट द पॅकेज लॉग डॉट जेसन देन नो इट विल नॉट. ओके, सो अजून काही गोष्टी आहेत, काही पेजेस आहेत आपल्याला डिस्कस करायचे, ते आपण उद्या डिस्कस करूच. बट आज आपण ह्या लेक्चरमध्ये ज्या काही गोष्टी आतापर्यंत शिकलो सगळ्यांनी प्रॅक्टिस करा, स्वतः आपल्या लॅपटॉपमध्ये अँगुलर कॉन्फिगर करून बघा, इन्स्टॉल करून बघा, नोट जेस इन्स्टॉल करून बघा, एक हॅलो वर्डचं ऍप्लिकेशन बनवा, हे जे काही पेजेस आपण आता डिस्कस केले त्याच्यामध्ये जाऊन HTML ची कंटेंट चेंज करून बघा, व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करून बघा या ठिकाणी. ओके, या ठिकाणी व्हॅल्यू पण चेंज करू शकतो, असं नाही की व्हेरिएबलचं जे नाव आहे तेच वापरलं पाहिजे. समजा मी या ठिकाणी अँगुलर डेमो 2 असं टाकलं देन इट शुड ऑल्सो दिस शुड ऑल्सो रिफ्लेक्ट इन टू युअर ऍप्लिकेशन इज द 2. इफ यू चेंज द व्हॅल्यू व्हॉट एव्हर व्हॅल्यू वी आर हॅव्हिंग इन दिस व्हेरिएबल दॅट विल बी गेट प्रिंटेड हियर या ठिकाणी. ओके, दिस इज युअर स्ट्रिंग इंटरपोलेशन. समजलं? चालेल, सगळ्यांनी एवढी सगळी प्रॅक्टिस करा, बाकी आपण मग उद्या घेऊ. उद्या आपण बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो. दिस इज जस्ट अ स्टार्ट ऑफ युअर ऍप्लिकेशन अँगुलर लर्निंग. अजून पुढे बऱ्याच साऱ्या गोष्टी की ज्या आपल्याला अँगुलरमध्ये बघायच्या आहेत. सगळ्यांनी आज मी जे काही शिकवले याची प्रॅक्टिस करून ठेवा, उद्या आपण पुढचं घेऊ. एनी डाऊट? नो सर. चलो, थँक्यू ऑल, हॅव अ नाईस डे, बाय.